वर्णन करून सांगतायत असा अभंगाचा सरळ अर्थ पाहण्याचा आपण प्रयत्न केला. गौळणी बांधी ती धारणा सिगळा खेळे त्या गोपाळा माझी ब्रह्म धावून या मागे यशोदे भोजन हिंडे रानू रान गाई पाठी. प्रस्तुत. प्रतिवर्षी मोठ्या आनंदाने हा सप्ताह या ठिकाणी संपन्न होतो. 15 वर्ष आहे आम्ही वाचलं. आता 2-3 गावं मिळून त्यांनी या शिवेवर एकत्र येतात आणि सर्वांच्या सहकार्यातून सुंदर असणारा हा सोहळा या ठिकाणी संपन्न होतो, गणेश जयंतीचा. म्हणून फार समाधान वाटतंय. सर्वजण त्यांनी परमार्थामध्ये अग्रेसर आहेत, आनंदाने श्रद्धेने त्यांनी परमार्थ करत आहेत. एवढा मोठा परमार्थ आपल्या या परिसरात का होतो आहे त्याचं कारण ही भूमीच पावन म्हणावी लागेल की जिथं ज्ञानोबराय आदी करून संतांच्या चरणांचा स्पर्श झाला महाराज. म्हणून त्यांनी ज्ञानोबरायांचा निवृत्तीनाथ सोपान काका मुक्ताई हे त्यांनी दिव्य महापुरुष अवतारी आहेत महाराज आणि त्यांच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही भूमी आहे. ही मातीच खऱ्या अर्थानं सात्विक आहे म्हणून याच्यामध्ये हा दिव्य असणारा सोहळा पुन्हा 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 आपल्याला पाहायला मिळतो. आणि पंचकोशी दुमदुमून जाते भगवंताच्या चिंतनानं. त्याचं कारण संतांची त्यांनी संगती या भूमीला घडलेली आहे. म्हणून त्यांनी महाराज 15 वर्षापासून आपण ही सेवा करतो आहोत. आज या 15 वर्षातील त्यांनी सप्ताहातील हे काल्याचं कीर्तन. काल्याचं कीर्तन म्हटलं की भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची लीला सांगत जावे, त्याचं चरित्र सांगावं. 11 माझ्या घड्याळात वाजलेले आहेत. एक तासभर आपल्याला अजून त्यांनी बोलायचं आहे. 12 वाजेपर्यंत आपण सेवा करणार आहोत. काल्याच्या कीर्तनामध्ये दंडक असतो. काय दंडक आहे? भगवंताचं त्यांनी चरित्र सांगावं. का बरं चरित्र सांगावं? हे चरित्र असं आहे महाराज जे सर्वांनाच त्यांनी भावतं, नव्हे सर्वांनाच त्यांनी आनंद प्राप्त करून देत. म्हणून त्यांनी महाराज तारु भवसागरीचे ऊच नीच अधिकारी असं त्यांनी वर्णन आहे. म्हणून त्यांनी हे भवसागरातून तारणारे ऊच नीच अधिकाऱ्यांना सर्वांना तारून नेणारे आहे. म्हणून त्यांनी त्या भगवंताचं चरित्र सांगावं. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी, गोकुळात केलेलं चरित्र भगवंताचं त्यांनी सांगावं. पण नेमकं सांगावं कोणतं, कोणत्या प्रकारचं सांगावं? म्हणले येदसे चरित्र केले नारायणे रांगता गोधने राखीत आहे. रांगताना केलेलं चरित्र, गोमातेला सांभाळताना केलेलं चरित्र, असं चरित्र त्यांनी महाराज सांगत जावं. जेणेकरून ते चरित्र त्यांनी महाराज मोठ्या मोठ्या लोकांना सुद्धा वेधून घेणार आहे आणि जीवनमुक्तीचा विलक्षण आनंद देणार आहे. लक्षपूर्वक आहे का? मग जसा व्यवहार्य आनंद आणि अव्यवहार्य आनंद असं आपण म्हणत होतो तसं आनंद आणि विलक्षण आनंद याच्यातही फरक आहे. सामान्य संसारी जीवांना सुद्धा त्यांनी आपल्या प्रपंचात राहून आनंद झाल्यासारखा दिसतो, त्याला विषयानंद म्हणतात. वास्तविक पाहता विषयामध्ये आनंद नाहीच, पण लोक विषयात आनंद मानतात आणि म्हणून त्यांनी महाराज विषयाच्या दिशेनं धावतात. ही महत्वाची गोष्ट आहे. पण विषयातल्या आनंदापेक्षा श्रेष्ठ असणारा आनंद आहे आणि तो जर कोणता असेल तर तो त्यांनी महाराज जीवनमुक्तांचा असणारा आनंद, म्हणजे जीवनमुक्तीनंतर होणारा जो आनंद आहे तो विलक्षण आनंद आहे. त्याला विलक्षण आनंद म्हणत जावं. विलक्षण आनंद दुसऱ्या कोणालाच म्हणायचं नाही, जीवनमुक्तीनंतरच्या आनंदालाच विलक्षण आनंद म्हणावं. मग जीवनमुक्त स्थिती प्राप्त झाल्यानंतर जो आनंद त्यांनी प्राप्त होतो तो कशानं प्राप्त होत असेल तर तो या भगवंताच्या चिंतनानं प्राप्त होतो. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, महत्वाचा मुद्दा सांगतोय. आता हे जीवनमुक्त सांगितल्यानंतर लोकांना बुचकळ्यातच पडल्यासारखं होतं. हे जीवनमुक्त म्हणजे काय असं आहे ना? जीवनमुक्त शब्दाचा अर्थ होतो जिवंत असतानाच मुक्त होणं. जिवंत त्याने आहे बघा. मुक्ती शब्द सर्वच लोक ऐकतात. मुक्ती शब्द सगळ्यांचं माहिती आहे की नाही? मुक्तीचारी साधेले असे म्हणतात किंवा त्याने तुका म्हणे मुक्ती परिणेली नोवरी आता दिवसचारी खेळ. मुक्ती मुक्ती शब्द बराच वेळेला वापरला जातो. वळ्या बाबड्यानं वाटत असेल कोणातरी बाईचं नाव आहे मुक्ती असंही त्याने नाही म्हणत. कोण्या मावशीचं नाव नाही, हे मुक्ती मुक्त स्थिती त्याने. महत्वाची गोष्ट आहे. मुक्त होणं म्हणजे काय? मृत्यू आणि मुक्ती
दोन गोष्टी आहेत, मृत्यू आणि मुक्ती. मुक्त होणं आणि मरण दोन गोष्टी आहेत. मृत्यू म्हणजे काय आणि मुक्ती म्हणजे काय हे कळालं पाहिजे की नाही, सूत्रबद्ध लक्षपूर्वक आहे का? मला कालच सांगायचं आहे, तो फक्त या माध्यमातून मी प्रवास करून तिथपर्यंत जातो. बघा बरं, आयुष्य त्यांनी संपून जावं, ऐकतात ना सर्वजण, महत्वाचा मुद्दा सांगतो. आयुष्य संपून जावं आणि वासना शिल्लक राहाव्यात याला म्हणायचं मृत्यू. आयुष्य संपून जावं आणि वासना शिल्लक राहाव्यात याला म्हणायचं मृत्यू. आणि आयुष्य शिल्लक राहावं आणि वासना सगळ्या संपून जाव्यात याला म्हणायचं मुक्ती. किती सोपी व्याख्या आहे, किती सरळ आहे म्हणत. कारण मोक्ष, मोक्ष म्हणजे काय? वासना प्रक्षयो मोक्ष, वासना संपून जाणं याचं नाव आहे मोक्ष. तीच जीवपणातली मुक्ती आहे म्हणत. कशाचीच वासना राहू नये, धनाची राहू नये, मानाची राहू नये, प्रतिष्ठेची राहू नये, वैभवाची राहू नये, स्त्रीची राहू नये, घराची राहू नये, कशाचीच वासना पोटात शिल्लक राहू नये. ज्या दिवशी सगळ्या वासना संपून जातील त्या दिवशी समजायचं जिवंतपणेच मुक्ती प्राप्त झाली. हे आपलं आपणच तपासायचं असतं. असं कीर्तन सुरू झालं, बुवा बोलायला लागला की बऱ्याच वेळेला कीर्तन आपल्या अंगावर ओढून घ्यायचं, अंगावर ओढून घ्यायचं. आणि मग स्वतःला प्रश्न विचारायचा की सगळ्या वासना संपणं म्हणजे जर मुक्ती असेल तर आपल्या सगळ्या वासना संपल्यात का? जर संपल्या नसतील तर आपण मुक्त नाहीत. आणि जर आपण मुक्त झालो नाही तर आपल्याला विलक्षण आनंद म्हणायचं काही कामच नाही. महत्वाची गोष्ट आहे. म्हणून विलक्षण आनंद गोपाळांनी गोपिकांनी भोगला का? वासना कशाचीच नाही, फक्त एकच वासना शिल्लक आहे, ती म्हणजे भगवत प्रेमाची वासना. आणि ती श्रेष्ठ वासना आहे महाराज. प्रमाण सांगतो, हे धन्य हरी रंगी गुंतल्या वासना, उदास त्या सुना गवळीयांच्या, उदास त्या सुना गवळीयांच्या, उदास त्या सुना गवळीयांच्या, धन्यता देतात. खर तर वासना ओढाळाय महाराज. वासनेनं फार वाईट वाईट केलं लोकांचं. काय केलं माहिती आहे? वासनेचा संग होय अंतकाळी, तरी तपोबळी जन्म धरी. एवढी एवढी जरी वासना शिल्लक राहिली तरी जन्म घ्यावा लागतो. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, त्याचे झाले अंगे हरिरूप. म्हणून जन्म घ्यावा लागतो वासनेमुळे. कोणाला एखादं उदाहरण तरी सांगा. जड भरत राजा हरणी गर्भा गेला, घाला तो घातला वासनेने. हे वासनेचे एवढे प्रमाण आहेत महाराज, ही वासना घातक आहे. म्हणून त्यांनी महाराजांनी अजून सांगितलं, वासना ओढाळ गाय रे गड्या, वासना ओढाळ गाय वासना ओढाळ गाय रे गड्या, वासना ओढाळ गाय, वासना ओढाळ गाय आहे. आणि ही वासना जोपर्यंत प्रपंचाच्या ठिकाणी लागलेली आहे तोपर्यंत त्यांनी महाराज विलक्षण आनंद परमात्म्याचं सुख प्राप्त व्हायचं नाही. आपण भगवंताचं सुख भोगण्याकरिता निघालेलो आहोत. नुसतीच श्रद्धा झोंबोपा हे परमपदा, एवढी एवढी श्रद्धा पोटात घेऊन त्यांनी परमपदाला झोंबाई करता आपण निघालो. ते असं नाही भेटायचं महाराज. म्हणून त्यांनी महाराज भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची प्राप्ती नव्हे नव्हे. काय तुम्हाला जो देव डोळ्यासमोर ठेवला असेल, शंकराची म्हणा, काय पार्वतीची म्हणा, गणपतीची म्हणा, ज्या देवाची प्राप्ती करून घ्यायची असेल त्याच्या प्राप्तीची अपेक्षा पोटात जेव्हा निर्माण होते त्याच्या आधी एक गोष्ट झाली पाहिजे. काय गोष्ट असेल? त्याच्या संसार वासना, संसाराची वासना टाकून द्यावी, मग कृष्ण दर्शन लालसा. बरेच लोक म्हणतात, महाराज देवाची फार वाट पाहतो आहोत आम्ही, देवाचं फार चिंतन करतो आहोत आम्ही, अजून कसा देव भेटत नाही. असा नाही भेटणार. मग आधी वासना संपवा सगळी, मग देव भेटल्याशिवाय राहणार नाही. ज्यांनी ज्यांनी पोटातल्या सगळ्या वासना संपून टाकल्या आणि फक्त भगवत दर्शनाची वासना ज्यांच्या पोटात आहे त्यांनाच देव भेटला. म्हणून त्यांनी महाराज देव जर हवा असेल, सारेच आपण हरिभक्तीपरायण आहोत, आपण हरीच्या भक्तीमध्ये रत झालेलो आहोत, गोष्ट खरी आहे. पण आपल्याला हे पाहिजे थोडं आणि ते पाहिजे थोडं, दोन्ही गोष्टी आपल्याला पाहिजे. कसं काय जमेल महाराज? जमत नाही ना, एका वेळेला एकच घडेल.
दुही पिवावरी ठेव जात आहात. घडे अपघात शरीराचा प्रपंच परमार्थ संपादिन दोन्ही एकही निधानी न घडे त्यासी. एकही त्यांनी घडत नाही म्हणजे एक तर प्रपंचच करावा नीटनेट का, नाही तर परमार्थ करावा मनापासून. म्हणून परमार्थ जर त्यांनी करत असाल पूर्णपणानं तर परमात्मा भेटल्याशिवाय राहणार नाही. पण भगवत दर्शनाची आस ज्यांच्या अंतकरणात आहे त्यांना त्याच्या संसार वासना सगळ्या वासना संपून टाकाव्यात. आज आले नाहीत आमच्या बरोबर, एक नाना बरोबर असतात वासुंदेचे आहेत ते, आणि ते माझ्या समोर दुसऱ्या एका व्यक्तीला सांगत होते. ते म्हणले महाराजांबरोबर राहून राहून ना एक गोष्ट मला पक्की कळाली, म्हणे काय जिवंतपणे सगळ्या वासना संपल्या पाहिजेत, जिवंतपणे सगळ्या वासना संपल्या पाहिजेत. आणि मी प्रयत्न करतो, म्हणजे कशाचीच वासना पोटात शिल्लक राहू नये. बस फार मोठे त्यांनी वेदांताचं चिंतन करण्यापेक्षा, फार मोठं त्यांनी महाराज अध्ययन करण्यापेक्षा एक गोष्ट त्यांनी पोटात उतरली की मला कशाचीच वासना शिल्लक ठेवायची नाही. एवढं जरी त्यांनी पोटात उतरलं तरी काम भागलं ना महाराज, महत्वाची गोष्ट आहे. म्हणून त्यांनी महाराज भगवत दर्शनाकरिता अशी स्थिती निर्माण व्हावी. महापुरुषांची ही स्थिती निर्माण झाली, ते जीवनमुक्त झाले. आणि जीवनमुक्त झाल्यानंतर आता काय काम करावं असा प्रश्न शिल्लक राहिला. कारण जीवनमुक्त झाल्यानंतर काही काम शिल्लक राहत नाही, त्याला कर्तव्य अभावता स्थिती म्हणतात. झालो बाई रे काम, झालो बाई रे काम. हे रिकामा, काहीच काम राहिलं नाही आणि रिकामा झालो म्हणले. मग काय करणार आता? फावल्या त्या करू चेष्टा, निश्चळ द्रष्टा बैसोनिया. ज्या फावतील त्या चेष्टा म्हणजे क्रिया. चेष्टा म्हणजे आपण मस्करी करतो त्याला आपण चेष्टा म्हणतो. चेष्टा म्हणजे क्रिया. ज्या क्रिया सुचतील त्या करू. मग जीवनमुक्त झाल्यानंतर त्याने म्हणत काय क्रिया सुचू शकतात? गुरुजी म्हणायचे, गुरुजींचा शब्द सांगतो बरं, ते म्हणायचे जीवनमुक्त झाल्यानंतर जर एखादा मनुष्य त्याने नेटानं प्रपंच करीत असेल तर तो प्रपंच करीत नाही, तो त्याने घाणीनं भरलेले खेटर खातो. हे त्यांचे शब्द आहेत महाराज. महत्वाची गोष्ट सांगतो, ज्याला परमार्थ कळालाय आणि परमार्थ कळल्यानंतर सुद्धा तो नेटानं प्रपंच करतोय, समजायचं तो फक्त खेटरच खातोय घाणीने भरलेलं, प्रपंचात त्याच्या वाचून दुसरं काही नाहीच महाराज. ते म्हणतात विठले हे चित्त प्रपंचापासून आणि वमन ते मनी बैसलेसे. वमन म्हणजे वकारी. वमन शब्दाचा अर्थ होतो वकारी. एखाद्या गोष्टीकडे पाहिल्यानंतर वकारी येते की नाही? किळसवानी गोष्ट पाहिली की आपोआप वकारी येते. तुकोबाराय म्हणतात प्रपंचाकडे पाहिलं की मला वकारी आल्यासारखे होते. म्हणजे त्यांच्या दृष्टीने प्रपंच किती खराब आहे, महत्वाची गोष्ट आहे. आणि तो आपल्याला फार गोड लागतो. म्हणून त्यांच्यात आणि आपल्यात हे अंतर आहे, ही तफावत आहे महाराज. महत्वाची गोष्ट आहे, आपल्याला प्रपंच गोड लागतो. गुरुजी अजून म्हणायचे, ते म्हणायचे पापानं प्रपंच आवडतो आणि पुण्यानं परमात्मा आवडतो. पण सुरू होणाऱ्या गोष्टी आहेत ना, परमात्मा प्रपंच आहे की नाही? म्हणून त्यांनी महाराज पापानं प्रपंच आवडतो आणि पुण्यानं परमात्मा आवडतो. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. देव आवडत असेल की समजायचं त्यांनी महाराज पुण्य उदयाला आलं. आणि संसार आवडत असेल साधू संत पाया पडून सांगतात बाबा अरे कशाला याच्यात त्यांनी पडता. जन तरी देखे गुंतले प्रपंची, स्मरण ते त्याचे त्यासी नाही. सगळे लोक प्रपंचात त्यांनी अडकलेले आहेत, त्यांना आठवण सुद्धा नाही अशी अवस्था त्यांनी झाली. का बरं त्यांना प्रपंच आवडतो? पापामुळे प्रपंच आवडतो. म्हणून जीवनमुक्त झाल्यानंतर त्यांनी महाराज प्रपंच करत बसत नाहीत. मग काय करतात? ते त्यांनी पुन्हा भगवंताचं चिंतन त्यांनी करतात. बीज आणि फळ हरीचे नाम, सुरुवात भगवंताच्या भक्तीपासून नामचिंतनापासून करतात. आणि जीवनमुक्त झाल्यानंतर पुन्हा काय करतात? तर भगवंताचं चिंतन करतात. याला मुक्तीवरील भक्तीजान असं म्हणतात. ही मुक्तीवरची भक्ती आहे. पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन या आपल्या हाती निघाला भक्तीपंथी जगा देतो. म्हणून त्यांनी महाराज जीवनमुक्त झाल्यानंतर भक्ती करतात. ही त्यांनी ज्ञानोत्तर भक्ती आहे. ज्ञानपूर्व भक्ती आणि ज्ञानोत्तर भक्ती अशा दोन प्रकारच्या भक्ती पाहिल्या जातात. म्हणून ज्ञानोत्तर भक्तीमध्ये रथ होतात. म्हणून ते महापुरुष त्यांनी अशा पद्धतीने भगवंताचं चिंतन करतात.
ज्यांना दिव्य स्थिती प्राप्त झालेली आहे. चेष्टा शब्दाचा अर्थ होतो कर्म. फावल्या त्या करू चेष्टा. काय कर्म करतात? प्रपंचाचं कर्म करीत नाहीत, परमार्थ करतात. आणि तो परमार्थ त्याने मला स्वतः संतुष्ट होऊन जगाला त्याने आनंद देण्याकरिता करतात. आपण जीवनी जीववी लोका संतर्पण करी तुका त्या त्यापेक्षा तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू. नका चरफडू घ्या रे तुम्ही. सगळ्या जगाला आनंद वाटण्याचं त्याने काम करतात का? तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता. फक्त उपकारापुरतीच शिल्लक आहेत महाराज. स्वतःच काहीच करायचं शिल्लक राहिलं नाही. ते स्वतः हा अभंग जर पूर्ण पाहिला तर मग लक्षात येत. ते म्हणतात अनु रेणुया थोकडा तुका आकाशा एवढा. गिळोनी सांडिले कलेवर भव भ्रमाचा आकार. सांडिली त्रिपुटी दीप उजळला घटी. तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता. आपलं असं झालं ना महाराज. आता हे सारे अभंग आपले पाठ आहेत. पण सांडली त्रिपुटीन दीप उजळाला घटी याचा अर्थ सांग म्हणलं का लगेच गुदगुल्या होतात. जमतच नाही, अर्थ समजतच नाही ना महाराज. काय अर्थ त्यांनी सांगायचा? सांडली त्रिपुटी दीप उजळाला घटी पाठ तर आहे माझं, पण त्याचा अर्थ नेमका काय होतो? आणि अर्थ जर कळत नाही तर ते आपल्या अंगी बांधेल कधी? हा अनु रेणुया थोकडा तुकोबाराने उपनिषदातलं वर्णन करून सांगितलं. श्वेताश्वत्र उपनिषदामध्ये एक श्रुती आहे महाराज. अनोरणीयान महतो महियान आत्मस्य जंतुर नेहतो गुहायम तमक्रतो पश्यति वितः अशोका धातु प्रसादान महिमान आत्मन. आत्मस्वरूपाचं वर्णन केलं. आत्मा सूक्ष्माहून सूक्ष्म आहे, व्यापकाहून व्यापक आहे. म्हणून ती स्थिती मला प्राप्त झालेली आहे. म्हणून काही करायचं राहिलं नाही, आता उरलो उपकारा पुरता अशी स्थिती आहे. पण दोन कामं करतात, एक जीवाला आनंद देतात आणि देवालाही आनंद देतात. म्हणून त्याने भगवंताची भक्ती करतात, भगवंतावर प्रेम करतात. आणि मग तो परमात्मा त्याने महाराज त्यांच्या समोर प्रत्यक्ष प्रगट होतो. कारण त्याला पण तहान लागलेलीच असते प्रेमाची. त्याला सुद्धा त्यांनी या भक्तांच्या संगतीत जावं असं वाटतं. त्याला त्यांनी त्यांच्यामुळे समाधान खऱ्या अर्थानं प्राप्त होत असत. म्हणून त्याने जसं पुन्हा त्याने दुंडा महाराज म्हणायचे, फळ व्हावं की फळ खाणारा व्हावं असा प्रश्न विचारायचे लोकांना. लोक त्याने म्हणायचे, कोणी म्हणायचं फळ व्हावं, फळ फार गोड असतं. आपण गोड असून काय उपयोग आहे? फळाला कुठं फळ खाता येतं? मग काय करावं लागेल? फळ खाणारा व्हावं, महत्वाची गोष्ट आहे. तसं त्याने महाराज परमात्मा स्वतःच स्वतःचा आनंद घेण्याकरिता प्रत्यक्ष प्रगट होऊ लागला. पण त्याला निमित्त असावं लागतं. काय निमित्त केलं असेल? तर या गोपाळांचं त्याने निमित्त करून, या भक्तांचं निमित्त करून परमात्मा प्रगट होतो. हे महापुरुष परमात्म्याची त्याने विनवणी करतात आणि मग परमात्मा प्रत्यक्ष प्रगट होतो. महाराज म्हणतात, आणि लहार रूपाबळे करुणी खळे हरिदासी. खळ केलं, आता खळ्याचे दिवस आहेत की नाही महाराज? खळ म्हणजे कष्ट. साधू संतांनी कष्ट केले आणि त्याला रूपाला आणलं महाराज. म्हणून त्याने महाराज, आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा. सोपा झाला जो शब्दांच्या पलीकडे असणारा परमात्मा, जो त्यांनी नामरूपाच्या पलीकडे असणारा परमात्मा, जो मनवाणीच्या पलीकडे असणारा परमात्मा, त्याला त्यांनी महाराज प्रत्यक्ष प्रगट केलं. कशाने? महाराज म्हणतात, मनवाच्या तीत तुझे हे स्वरूप. म्हणून या माप भक्ती केली. भक्तीची या मापे मोजितो अनंता. इतराने तत्वता न मोजवे. दुसऱ्या मापांनी मोजता येत नाही, भक्तीच्या मापानं त्याला मोजता येतं. म्हणून साधू संतांनी त्याची भक्ती केली आणि भक्ती करून प्रसन्न झाला. आणि प्रसन्न होऊन विचारू लागला, सांगा काय पाहिजे तुम्हाला? मग ते म्हणले, देवा तू बाल रूप धारण करावंस, आमच्या संगतीमध्ये खेळावंस, उड्या माराव्यास, बागडावंस असं आम्हाला त्यांनी वाटत. मग भक्तीच्या बळावर त्यांनी ते म्हणतील तसं व्हायला तयार झाली. केला तैसा पूर्वी धरावी ती इच्छा. जशी इच्छा त्यांनी संत करतील, भक्त करतील, तसा होत असतो. म्हणून त्यांनी म्हटलं, बालरूपात प्रगट हो. हा बालरूपात प्रगट होण्याकरिता तयार झाला. पण काहीतरी निमित्त करायला नको का? म्हणून त्यांनी निमित्त केलं. फार दुराचारी पृथ्वीवर त्यांनी वाढू लागले, दुष्कर्म करू लागले. मग त्या सर्वांचा निपात करण्याकरिता भगवंताला यावं लागतं. तो स्वतःच धर्ममय आहे. धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझे हाती, हे सगळं त्याचं स्वरूप आहे महाराज. म्हणून तो परमात्मा त्याला सावरण्याकरिता येत असतो. त्याला स्वतः सांगितलं, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थानाम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. प्रत्येक युगामध्ये अवतार धारण करून येतो. म्हणून त्यांनी सत्ययुगात आला, त्रेतायुगात आला,
द्वापर युगामध्ये सुद्धा आला, कृष्ण रूपानं प्रत्यक्ष प्रगट झाला. म्हणून दुराचारी वाढले म्हणून पृथ्वीचं गारहाणं त्यांनी भगवंतांना ऐकलं. वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म्यापाशी जाय, नेत्रिवाहित तो हे सांगत असे. आणि मग रडणाऱ्या पृथ्वीचं गारहाणं ऐकून आकाशवाणीनं त्यांनी सांगायला सुरुवात केली. आकाशाची वाणी सांगे सकाळाशी, तळमळ मानसी करू नका. देवकीच्या गर्भा येईल भगवान, रक्षील ब्राह्मण गाई भक्त. ब्राह्मणांचा, गोमातेचा आणि भक्तांचा सांभाळ करण्याकरिता देव येणार आहे. देवकीच्या घरी येईल. देवकी कंसाची चुलत बहीण आहे. कंसाने तिचा विवाह वसुदेवाबरोबर करून दिला. विवाहात विघ्न आलं. कंसाला आकाशवाणीने सांगितलं, हिच्या पोटी आठवा येऊन तुला मारणार आहे. त्यानं देवकीला मारहाण करायला सुरुवात केली. हातोतो धरिला वसुदेवे, चार शब्द वसुदेवानं समजून सांगितले. मग वसुदेव देवकीला त्यांनी बंदीखान्यात कंसानं नेऊन टाकलं. सहा लेकर त्यांनी झाले, सहाचे सहा त्यानं मारले. सातवा गर्भ त्यांनी आला योग मायनं, तो पळवला रोहिणीच्या गर्भात नेऊन स्थापन केला. तिथे बलरामाचं प्राकट्य झालं. भाद्रपद शुद्ध षष्टीला बलभद्रत प्रत्यक्ष प्रगट झाला. आणि आपण दरवर्षी त्यांनी यातले भाव पाहत असता. आता त्यांनी 12 वाजेपर्यंत थांबलं पाहिजे ना, मग घाई घाईने तुमच्या समोर मी बोलतोय. म्हणून त्यांनी रोहिणीच्या घरी बलभद्र प्रगट झाला. अष्टम गर्भरूपानं परमात्मा प्रत्यक्ष प्रगट होणार आहे. आणि म्हणून हे बघा, तू म्हणाल मग चरित्र जर सांगायचं होतं मग हे आधीच कशाला जीवन मुक्त हे ते सांगत बसला. चरित्र सगळ्यांना माहिती आहे. चरित्र सर्वजण कायम स्वरूपी त्यांनी ऐकत असतात. आणि चरित्र माझ्यासारखे हजार लोक हजार वेळा जन्म घेऊन आले तरी संपायचं नाही असं त्यांनी चरित्र आहे. पण त्यांनी महत्वाचा विचार त्यांनी काय असेल, गुरुजी म्हणायचे ते पाठ घ्यायचे मुरलीधर मंदिरात पंढरपूरला. आणि त्या पाठाला बरेच लोक यायचे. आता कोणीतरी नाश्ता आणून द्यायचं, एका जणानं नाश्ता आणून दिला. त्या नाश्त्यामध्ये चिवडा आणि लाडू होता. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, नाश्त्याला दिला चिवडा आणि लाडू. आता त्याला लाडू फार आवडायचा महाराज, लाडू त्याच्या आवडीचा विषय होता. आणि चिवडा त्यांनी त्याला आवडत नव्हता. महत्वाचा मुद्दा बरं, लक्षपूर्वक ऐका, फार त्याच्यातून शिकण्यासारखं आहे म्हणून सांगतोय. लक्षपूर्वक ऐका. ती समोर ताटली ठेवली आणि ठेवल्यानंतर त्यांनी चिवडा खात बसला. म्हणजे लाडू आवडतो ना, नंतर खाऊ म्हणला. अगदी चवी चवीनं लाडू खाऊ, नंतर खाऊ म्हणला. चिवडा आधी खाऊन घेऊ लागला. चिवडा खायला, चिवडा खाता खाता त्यांनी मला चिवडा संपत आला ना, आता लाडू खायचाच होती. इतक्यात कुत्रा आलं आणि लाडू घेऊन पळून गेलं. मग आता काय करायचं, जे मुख्य खायचं होतं ते कुत्र्यांनी नेलं. आणि मग आता त्यांनी चिवडा खाऊन झाला मोकळा. मग काय करायचं आता, तसं 2 तासाच्या कीर्तनामध्ये मुख्य काहीतरी सांगितलं पाहिजे की नाही. म्हणे मग काला सांगायचं, हे काय सांगायला लागला. अरे त्याच नाव काला आहे. 3 प्रकारचा काला आहे की नाही, दहीलाहीचा काला, हरिनामाचा खिचडी काला, आणि जीवब्रह्मैक्य ज्ञानाचा काला. 3 प्रकारचे काले आहेत की नाही. जीवब्रह्मैक्य ज्ञानाच्या काल्याने जी संतुष्टी प्राप्त होते त्याचंच नाव जीवनमुक्ती आहे. महत्वाची गोष्ट आहे. म्हणून जीवनमुक्तीचाच काला सर्वांना प्राप्त झाला पाहिजे. आणि तो प्रमुख असणारा काल आहे त्याला लाडू समजा, मग हे बाकीचं सगळं चिवडा समजा. हा म्हणून त्यांनी भगवंतांना तरी का अवतार घेतला आणि सगळ्या लोकांना का बरं आपल्याकडे वेधून घेतलं, त्यांना मुक्त करण्याकरिताच वेधून घेतलं ना महाराज. म्हणून त्यांनी होते जीवनमुक्त हेळा मात्रे अशी आपण त्यांनी प्रमाण पाहू शकतो. म्हणून त्यांनी महाराज तो कालाच आहे म्हणून सुरुवातीला सांगितलं, नंतर शेवटी शेवटी हे सांगता येणार नाही आणि घाई होईल आणि लोक त्यांनी पुन्हा माझ्याकडे पाहायला सुरुवात करतील. म्हणून आता पुढे आपण जातोत. बघा, सातवा गर्भ आला योग मायेनं पळवला आणि मग त्यांनी महाराज अष्टम गर्भरूपानं परमात्मा प्रगट होणार आहे. देवकीचं तेज वाढू लागलं. देवदेवतांनी कारागृहात येऊन गर्भस्तुती केली. आता परमात्मा श्रावण वद्य अष्टमीला बुधवारच्या दिवशी रोहिणी नक्षत्र आहे. ग्रह नक्षत्र भगवंताला अनुकूल आहे. चंद्रबळ अतिशय चांगला आहे. आणि अशा वेळेला रात्री 12 वाजता लख असणारा प्रकाश कारागृहामध्ये पडला. त्या प्रकाशाने दिव्य आकृती धारण केली आणि चतुर्भुज असणारा परमात्मा वसुदेव देवकीच्या समोर प्रत्यक्ष प्रगट झाला आणि सांगू लागला, मला आता जायचंय म्हणे कुठे, नंदाच्या घराला, म्हणजे नेई गोकुळाला, मला गोकुळाला नेऊन घाला. म्हणे एवढा मोठा आहेस कसं न्यायचं. मग भगवान लहान झाला. मनसे रक्षपाळ ते म्या मोहिले सकळ. म्हणून सगळे रक्षपाळ त्यांनी झोपे गेले होते आणि कुलप गळून गेले होते. दरवाजे उघडले, भगवंताला हातात घेतलं, उचलिला कमळापती, पायीची बंधने गळती, बंधनं गळून गेली. टोपली जवळ आली, देवाला टोपलीत घातलं, डोक्यावर घेतलं, निघाले. धोधो पाऊस पडत होता. यमुनेला पूर आला. भगवंतांना चरण स्पर्श केल्याबरोबर यमुना दुभंगली. पलीकडच्या काठाला गेली, तिथे यशोदा राणी प्रसूत झाली होती. तिला कन्या रत्नाची प्राप्ती झाली होती. आपला मुलगा तिथे नेऊन ठेवला, ती कन्या आपल्या बरोबर घेतली. आणि वसुदेवजी महाराज पुन्हा कारागृहामध्ये आले. कन्येनं आकांत केला ती योगमाया आहे. योगमाया शब्दाचा अर्थ काय होतो, योगाय या माया सा योगमाया. म्हणजे काय, योग हा शब्दच मुळात युज नावाच्या धातूपासून तयार झाला, जोडणे अर्थाने, जोडणे. हा ही जोडणारी माया आहे. कोणाला जोडते, म्हणजे जीवाचं परमात्म्याशी नातं जोडणारी माया, तिला म्हणायचं योग माया.
अशी योगमाया प्रत्यक्षदाग्नि प्रगट झाली आणि त्या योगमायेनं कंसाला सांगितलं, तुझं लागी वधी उपजला मज आधी कि बया हतो मंदा, मूर्खा मला काय मारतोस, तुला मारणारा माझ्या आधी जन्माला आला, तिने निरोप सांगितला. इकडे कंस भयभीत झाला, परमात्मा प्रगट झाल्याची बातमी गोकुळवासी लोकांना कळाली आणि सर्व लोक आनंद विभोर होऊन त्याने भगवंताला पाहण्याकरिता येऊ लागले. नटून थटून श्रृंगार करून सर्वजण भगवंताला पाहतायत आणि देवाला पाहून एवढा आनंद गोकुळवासी लोकांना झाला, एवढे सुखी झाले गोकुळवासी लोक की त्यांच्या सुखाचा लेखाजोखा करता येईना महाराज. गोकुळीचा सुख परमार्थ करायचा असतो ना तो वृत्तीनं करायचा असतो, परमार्थ हा बाह्यांगाचा नसतो. बाहेरून त्याने तुम्ही काय करत आहात, किती नट्टा फट्टा करत आहात त्याच्यावर परमार्थ अवलंबून नाही, परमार्थ हा वृत्तीवर अवलंबून आहे. हा म्हणून त्यांनी किती मेकअप केलेले आपण बाहेरून, किती गंध लावलेला आहे, कोणत्या प्रकारची गंध लावलेली आहेत, काय त्यांनी सजावट केलेली आहे, पांढरे कपडे घातलेले आहेत की आणखी त्यांनी हा फेटा बांधलेला आहे की कंबर बांधलेला आहे का धोतर बांधलेला आहे, हे सगळं बाहेरून पाहण्याची गोष्ट, याला बहिरंग म्हणावं. बहिरंगानं परमार्थ सिद्ध होत नाही, परमार्थ हा वृत्तीनं सिद्ध होत असतो. पण आपली वृत्ती परमार्थात त्यांनी दृढ झाली पाहिजे. हा पण त्यांनी महाराज वृत्ती परमार्थात न ठेवता आपण बाहेरच्याच गोष्टींना जास्त लक्ष देतो आणि त्याला जास्त महत्व देतो. पण याला महत्व देण्यापेक्षा वृत्तीला महत्व दिलं पाहिजे. पण गोप गोपीना आनंद झाला म्हणजे काय, वृत्तीला आनंद झाला. हा म्हणून त्यांनी महाराज मन बुद्धी चित्त अहंकार असा एक एकाच वृत्तीचे चार नाव आहेत महाराज. ती त्यांनी कधी पुल्लिंगी होते कधी श्रीलिंगी होते तीच वृत्ती आहे, तिला खऱ्या अर्थानं आनंद प्राप्त झाला. आनंदल्या नरनारी काय केलं त्यांनी आनंद व्यक्त करण्याकरिता, गोडिया तोरणे करती कथा करती कथा गाती गाणी. देव आला रे आला की गुढ्या उभारल्या जातात, तोरण लावली जातात. ही गुढी विजयाची गुढी आहे महाराज आणि मांगल्याचं तोरण आहे. म्हणजे देवाचं दर्शन झालं रे झालं की मागील परिहार पुढे नाही, शीन झाले दर्शन एक वेळा. किंवा अनंत जन्मीचे विसरलं दुःख, पाहता तुझे मुख पांडुरंगा, त्याला पाहिलं रे पाहिलं की त्याने महाराज कोटी ब्रह्मात्या मुख पाहता जाती, एवढं त्याचं सामर्थ्य आहे. पण त्याला पाहिल्यानं समाधान त्याने प्राप्त होतं, दिव्य असणारी स्थिती प्राप्त होते, मोक्ष प्राप्त होतो, मोक्ष दानी असणारा तो परमात्मा आहे. म्हणजे काळावर विजय प्राप्त करून घेतला जातो. पण काळावर विजय प्राप्त झाला म्हणून त्यांनी विजयाची गुढी उभारली जाते आणि परमात्म्यानं त्यांनी महाराज जीवनमुक्त स्थिती प्राप्त करून दिली म्हणून जीवन संपूर्ण मंगलमय होऊन जातं. म्हणून मांगल्याची तोरणं लावली जातात. म्हणून गुढिया तोरणे करती कथा गाती गाणे सर्वजण आनंद विभोर झाले. इकडे त्यांनी महाराज गोकुळवासी लोकांना आनंद झाला पण तिकडे कंसाला मात्र दुःख झालं.
कंस त्यांनी अहंकार रूपी कंस आहे ना, त्याला त्यांनी बोधरूपी कृष्ण प्रगट झाला की दुःख होतच असतं महाराज. महत्वाची गोष्ट आहे. खरं सांगू का, आपलं जीवन हे त्यांनी परब्रह्म स्वरूपाचा बोध प्राप्त करून घेण्याकरिता आहे. पण ते परब्रह्म स्वरूपाचा बोध का आपण प्राप्त करून घेऊ शकत नाही, त्याला कारण दुसरं कोणी नाही, आपणच आहोत. आपले आपण घात करू, आपण आपला घात करतो, आपण मुक्तच आहोत. महत्वाची गोष्ट आहे. हा, पण बडे झाला बद्ध घेऊन या छंद माझे माझे, हे माझे माझे दोनदा म्हटले म्हणत. हा, म्हणून त्याने माझं माझं म्हण, माझं कोणाला हवंय मला, सगळं गबाळ जमा केलं की नाही ते कोणाला हवंय मला, मी म्हणजे कंस. प्रत्येकाच्या ठिकाणी असणारा जो मी आहे ना, हाच कंस आहे. आणि या कंसाचा निपात करतो म्हणत कृष्णरूपी बोध. ज्या दिवशी त्यांनी संतांची आपल्या जीवनामध्ये त्यांनी प्राप्ती होईल आणि ते सांगतील अमर हा अमर हा, खरे की पहा खोटे हे, न म्हणा देह माझा ऐसा मग भरवसा कळेल. हा, देवची बरे देवची बरे तुका म्हणे खरे तुम्ही, हे ते ज्या दिवशी सांगतील त्या दिवशी सगळ्यात मोठा धक्का जर कोणाला बसणार असेल तर तो फक्त अहंकाराला बसतो, मी. कारण त्या मीला जावं लागतं, मग देव त्यांनी स्थिर होत असतो. म्हणून देवाला जर आपल्या हृदयात स्थिर करायचं असेल तर आधी मी घालवा, तो जास्त महत्वाचा आहे महाराज. म्हणून त्यांनी संपूर्ण संसाराचं चित्र त्यांनी उमटताय, ते त्यांनी मनरूपी पटलावर त्यांनी उमटताय. हा, तो ते जे मन आहे ते अंतकरणाचा भाग आहे आणि ती त्यांनी खऱ्या अर्थानं वृत्ती आहे आणि तिच्याच ठिकाणी महाराज अहंकार असं नाव आहे. म्हणून त्यांनी हे संसार चित्र उमटे काय, तो मनरूपी पटू फाटे सरोवर आटे मग प्रतिमा कैशी, असं आहे. म्हणते जेत संसार चित्र उमटे, ज्या ठिकाणी संसार रूपी चित्र उमटत तो मनरूपी पडदाच आहे. तो मनरूपी पटू फाटे सरोवर आटे मग प्रतिमा कैसे, जसं सरोवरात पाणी असावं त्याच्यात आपण आपलं तोंड पाहावं, ते पाहिलं की आपलं प्रतिबिंब आपल्याला दिसतं. पण सरोवरातलं पाणी जर आटून गेलं तर प्रतिबिंब कसं दिसेल, महत्वाची गोष्ट आहे. तशी ही जी वृत्ती आहे ना, ही वृत्तीच अंतर्मुख झाली पाहिजे आणि त्याहीपेक्षा महाराज ती वृत्ती लीन झाली पाहिजे भगवंताच्या ठिकाणी. महाराज म्हणतात सहज मी अंधळा गा निज निराकार पंथे वृत्ती हे निवृत्त झाली, जनन दिसे तेथे मी माझे हर पले, ठाई जेथे जाते थे अदृश्य तिचे झाले, काही दृश्य जे होते सुखे मी निजलोगा, शून्य सारोनी तेथे टाकिली पात्र झोळी, धर्म अधर्म आशा कोल्हाळ चुकविला, त्रिगुणाचा ओळसा ऊर्ध्वमुखे आळविला, सोहम शब्दाचा नाद आरूप जागविला, दाता घेऊन छंद घेऊन आला दान, निज तत्व निज बोध स्वरूपी जागविले, नाव ठेविला भेद लांबलंच काय म्हणा, सगळे काकडा म्हणणारे माणसं माझ्या समोर आहेत, त्याच्यात जास्त परिणाम मी काय म्हणावं. म्हणून साधू संतांनी हा सुंदर असणारा उपदेश केलाय. म्हणून त्यांनी सहज मी अंधळा गा आणि जनिराकार पंथे वृत्ती हे निवृत्त झाली, जनन दिसे तेथे मी माझे हरपले, ठाई जेथेच्या तेथे आदृश्य तेच झाले, काही दृश्य जे होते हे सगळ्याचे सगळं गबाळ कोणाजवळ होतं, हे सगळं मी जवळ होतं, हे सगळ्याचे सगळं अहंकाराजवळ होतं. आणि तो अहंकारच कंस आहे, त्या कंसाला भय निर्माण होतं, कंस भयभीत झाला आणि या कंसानं षडयंत्र केलं. त्यांनी कृष्ण गोकुळे जन्माला, दुष्टा चळकाप सुटला, त्याला त्यांनी चळकाप सुटला, मग त्यानं कन्हैयाला मारण्याकरिता त्यांनी महाराज अनेक प्रकारचे षडयंत्र केले. त्यांना अनेक असुर बोलावले, माझा शत्रू जन्माला आलेला आहे त्याला मारण्याकरिता जा, जो माझ्या शत्रूला मारेल त्याला अर्ध राज्य बक्षीस देईन, असं त्यानं सांगून टाकलं. मग पुतनाबाई भगवंताला मारण्याकरिता आल्या, अतिशय सुंदर रूप धारण करून आल्या, नामा म्हणे आली नंदाची घरा, स्वरूप सुंदर देवांगना. ही पुतना म्हणजे अविद्या आहे महाराज, हीच एक प्रकारची माया आहे. ती मायाच त्यांनी सुंदर असणार रूप धारण करून आपल्या समोर येते आणि ती भगवंताला झाकण्याचं काम करते. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, डोबा अजून थोड्या वेळ जर त्याच्यात लक्ष घातलं असतं मला त्याचा हेवा वाटायला लागला असता. कारण
माझ्यापेक्षा जास्त लक्ष सगळ्यांचं त्याच्याकडे गेलं. लोक त्याला पाहायला लागले, मला कोण पाहिला तर मला वाईट वाटत ना महाराज. मग अशाने सगळेजण त्याला पाहतात, मला कोणत्याने पाहतात. एखाद्याला सगळेच पाहायला लागले की बाकीच्यांना बऱ्याच वेळेला वाईट वाटत. सगळे त्याच्याकडे पाहतात. तसं त्याने होऊ शकतं, त्याच्याकडे पाहू नका, वेळ कमी आहे ना फार. अर्धा तास उरला खटवांगराय अशी, असं अर्धा तास आहे शिल्लक. म्हणून त्याने काय कंस त्याने महाराज पुतना मारण्याकरिता आले. ही पुतना म्हणजे अविद्या आहे. ती अविद्या देवाला झाकण्याकरिता येत असते. देव त्यांनी सामान्य रूपानं सर्व ठिकाणी व्याप्त आहे महाराज. तो जोपर्यंत सामान्य रूपानं आहे तोपर्यंत ही अविद्या त्याच्यावर चाल करू शकते. महाराज म्हणतात सत्य गेले भोळ्यावरी, अविद्येची चाली थोरी. सत्य भोळं भाबडा आहे ती त्यांनी महाराज, हा भोळं भाबडा आहे त्याच्यावर त्यांनी अविद्या चाल करू नये. ती स्वआश्रय आणि स्वविषय आहे. ती त्याच्या आश्रयाला राहते आणि त्याला विषय करते, म्हणजे त्याला झाकून टाकते. ही अविद्या त्यांनी मारण्याकरिता आली. पण तो जोपर्यंत सामान्य आहे तोपर्यंत त्याला झाकू शकते. पण तोच परमात्मा ज्यावेळेला विशेष रूपानं प्रगट होतो त्यावेळेला अविद्या त्याचं काही करू शकत नाही. म्हणून पुतना त्याला मारण्याकरिता आली. पण भगवंतानं पुतनेला त्यांनी महाराज मोक्ष प्राप्त करून दिला. तिला त्यांनी महाराज उद्धरून टाकलं. महामौली म्हणतात शोषिली पुतना येणे मोहिलेले करू. त्याला शोषून घेतलं महाराज. त्याहीपेक्षा अजून विशेष सांगतो. तुवा सनकाधिकाचनी माने सायुज्य सौरसुधीला पुतने जी विषयाचनी स्तन पाने मारू आली. मारण्याकरिता आलेली पुतना. भागवतकार म्हणतात अहो बकियम स्तनकाल कूटम जिघंस या पाय रत्य साध्वी लेभे गतीम धातृचिताम ततोन्य कमवा दयालुम शरणम ब्रजेन. मारण्याकरिता आलेली जी पुतना आहे तिला आईला द्यावी ती गती प्राप्त. धातृ म्हणजे माता. आईला जी द्यावी गती यशोदेला देवकीला जी गती प्राप्त करून दिली ती गती पुतनेला प्राप्त करून दिली. म्हणून परमात्मा त्याग्नी महाराज गती प्राप्त करून देणार आहे. तुझे अवतारे जाणो स्वतंत्र देताना मनसी पात्रा पात्र कैवल्य आहे पवित्र वैरी आहे ते झाले. कैवल्यासारखी पवित्र गोष्ट त्याने वैर्याला सुद्धा भगवंतांना द्यावी. म्हणून त्याग्नी महाराज पुतना अशा पद्धतीने उद्धरून गेले. पुतना मारल्याची बातमी कंसाला कळाली. कंसानं त्याने महाबळ नावाचा त्याने असुर पाठवला. तो ब्राह्मणाच्या रूपात गेला. भगवंतानं तो ब्राह्मण होऊन आला म्हणून जीवेस मारला नाही. देव ब्राह्मणांचा भक्त आहे. त्याला गो ब्राह्मण प्रतिपालक म्हणतात. म्हणून त्याने त्याने महाराज त्याला मारला नाही जीवेस. मग काय केलं? त्याची विटंबना केली. म्हणजे त्याचं नकली ब्राह्मणत्व त्याने घालवलं. काय केलं? त्याचं जानवस तोडून टाकलं. त्याचं पंचांग त्याने फाटलं. त्याचं धोतर गळालं ढोंगणाचं. जानवे तुटले पंचांग फाटले धोतर गळाले ढोंगणाचे. नागवाच गेला कंसाच्या समोर. कंस काय ऐकणाऱ्यासारखा नव्हता. मग कंसानं अनेक असुर पाठवले महाराज. भगवंत अनेक त्यांनी असुर मारायला सुरुवात केली. एवढंच काम करतोय का? नाही. तो त्यांनी महाराज भक्तांना आनंद देण्याकरिता अशा पद्धतीनं आलेला आहे. मग तो त्यांनी आनंद देण्याकरिता काय करतो ते सांगा. म्हटले त्यांनी भक्तांच्या अंगणात हार रांगू लागला. तो रांगताना विलक्षण असं लीला करतोय. रांगता रांगता उभा राहू लागला. उभा राहता राहता यशोदा राणीला विलक्षण आनंद देतो आहे. तो त्यांनी महाराज बोबड्या बोबड्या शब्दांमध्ये बोलू लागला. मैया 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 त्यांनी म्हणतोय. यशोदेनं कन्हैयाकडे पाहतच राहावं महाराज. तिला जणू काय धन सापडलेलं आहे असं त्याने महाराज सारखं कन्हैयाच्या मुखारविंदाकडे पाहावं. तिने तिच्या हातानं कन्हैयाचा शृंगार करावा. परत 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 त्याचा शृंगार करीत राहायचा. आणि शृंगार करून त्याने महाराज त्याच्याकडे पाहायचं. आणि तिनं त्याला सांगायचं कान्हा काय छान दिसतोस रे, थोडासा नाच ना माझ्या समोर. मग कन्हैयानं नाचायचं महाराज ताता थोय थोय करून करून त्याने यशोदा राणीच्या समोर. हे कृष्णा नाच रे पाहू दे डोळा. कान्हा नाच रे पाहू दे डोळा. नाच, तुला नाचताना पाहायचंय. मग तो ठुमक 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 करून नाचायला सुरुवात करेल. यशोदा राणी त्याचं ते नृत्य पाहून विभोर होऊन जाईल. सगळ्या गोपिकांना त्याने महाराज विशेष वाटू लागलं की जगाचा मालक आहे यशोदेच्या घरी अशा पद्धतीने खेळतो आहे. गोपिकेंच्या मनामध्ये त्यांनी कन्हैयाला पाहून भाव निर्माण व्हावा. यशोदेने फार सुंदर शृंगार कन्हैयाचा केलेला असावा. तिनं भल्या पहाटे कन्हैयाला जाग करावं. जागो मोहन प्यारे, चार पाच वर्षाचा देव झालेला आहे. त्याला रत्नजडीत असणाऱ्या सुवर्णाच्या चौरंगावर तिनं बसवावं. स्वतःच्या हातानं त्याला स्नान घालावं. गंगाजळीमध्ये यमुनेचं पाणी घ्यावं. त्याच्यात त्यांनी गुलाबजल टाकावं. सुगंधी त्यांनी उठणं आणावं. आणि ते त्यांनी महाराज त्याच्या अंगाला लावावं. राजाचा मुलगा आहे, त्याचा राजशाही थाटात त्यांनी अशा पद्धतीनं स्नान होत आहे. सर्वांगाला त्यांनी उठणं लावावं. स्वतःच्या हाताने गडवा भर पाणी घेऊन त्याच्या मस्तकावर टाकावं. चुळून मळून देवाला त्यांनी स्नान घालावं. स्नान झाल्यानंतर त्याचं स्वच्छ अंग त्यांनी पुसून घ्यावं. आणि मग त्यांनी पितांबर स्वतःच्या हाताने त्याला नेसवावा. पितांबर नेसल्यानंतर त्याच्या कमरेला त्यांनी शेला बांधावा. त्याच्या डोळ्यांमध्ये काजळ घालावं. त्याच्या कपाळाला मलयागिरी चंदन लावावा.
त्याच्यावर केशराची ओटी द्यावी, त्याची केशभूषा अतिशय सुंदर त्यांनी सावरावी, त्याच्यावर मोर मुकुट ठेवावा, त्याच्या कानामध्ये कुंडल घालावीत, त्याच्या गळ्यामध्ये त्यांनी सुवर्ण आभूषण त्यांनी घालावीत, सुंदर असणारा हा कन्हैया, त्याच्या हातामध्ये बासुरी द्यावी, त्याला दृष्ट लागू नये म्हणून त्याच्या गालाला त्यांनी महाराज काजळाचा एक ठिपका द्यावा. आणि मग आईनं हळूच म्हणावं, कान्हा काहीतरी खातोस का? हो मैया मला फार भूक लागली, काहीतरी खायला दे, असं म्हणून त्यांनी महाराज त्याला मांडीवर घेऊन तिनं बसावं आणि मग स्वतःच्या हातानं लोणी त्याला खाऊ घालावं. लोणी खात असताना त्यांनी महाराज त्यानं आईकडे पुन्हा पुन्हा पाहावं आणि संतुष्ट व्हावं, कारण त्याला संतुष्ट करणारी फक्त यशोदाच आहे. यशोदा म्हणजे भक्ती. भक्तीच्या माध्यमातून त्यांनी हा कन्हैया संतुष्ट होऊ शकतो. एवढं सगळं मी तुमच्या समोर का सांगतोय, मी बऱ्याच वेळेला रोज कीर्तनामधून डोळे बंद करून हे पाहण्याचा निश्चित प्रयत्न करतो. माझ्या डोळ्यासमोर त्यांनी यशोदा असावी, यशोदेच्या मांडीवर कन्हैया बसलेला आहे, तिच्या समोर एक वाटी ठेवलेली आहे, त्या वाटीत लोणी आहे आणि ती स्वतःच्या हातानं कन्हैयाला लोणी खाऊ घालते आहे, असं दृश्य सगळ्या वारकऱ्यांनी रोज उठून पाहावं आणि पाहून त्याच्यात प्रवेश करावा. महाराज हे पाहण्यात जर वेळ घालवत असाल तर तो वेळ सार्थकी लागला. खलबत्ता कुठल्या कुठताचं जीवन निघून जातं, मग भगवंताचं चिंतन कधी करायचं? म्हणून त्यांनी खलबत्ते ठेवूनच दिले पाहिजेत आता आणि टाकून दिले पाहिजेत. महाराज त्या खलबत्त्याचं कामच जीवनामध्ये ठेवू नये. हा म्हणून त्यांनी महाराज त्यांचं काय, हे बघा लोकांचा उद्धार करायची धड जबाबदारी आपल्यावर नाही. जर मी काय संत नाही, महात्मा नाही, मी विचार केला पाहिजे स्वतःच्या मनाशी, पण माझ्यावर काय कोणाच्या उद्धाराची जबाबदारी नाही. हा मी काय त्यांनी कोणाला उद्धारून नेण्याकरिता आलो नाही, काही त्यांनी माझ्यामध्ये तपश्चर्या नाही, साधना नाही, काहीच नाही. मग मी काय केलं पाहिजे? मी फक्त भगवंताचं चिंतन केलं पाहिजे. चिंतनाची जोडी हाचिला भगडोघडी, पुन्हा घडोघडी त्यांनी चिंतन माझ्याकडून घडावं असंच त्यांनी प्रत्येकाने निश्चय केला पाहिजे. मग त्यांनी जगाचं काय होत आहे, कोण कसा का वागतोय, कोण काय करतोय, या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून एक मुख्य असणारा धर्म जर आपला काय असेल तर भगवंताचं चिंतन. तेवढं चिंतनाच्या ठिकाणी त्यांनी राहावं आणि मस्त पैकी आपल्या द्वंदीत अशा पद्धतीने भगवत चिंतनामध्ये चालत राहावं. हे जर आपल्याला करता आलं तर आपलाच आपल्याला आनंद त्यांनी प्राप्त होईल. म्हणून माझ्या या बोलण्याचा तुम्हाला जर त्यांनी खरोखर अर्थ कळत असेल तर मला असं वाटतं सगळ्यांनी असं ध्यान करावं की कधीतरी स्वतःच यशोदा व्हावं. यशोदा होऊन कन्हैयाला त्यांनी आपल्या मांडीवर बसवावं, स्वतःच्या हातानं लोणी कन्हैयाला खाऊ घालावं, स्वतःच्या हातानं त्याचा शृंगार करावा आणि शृंगार करून त्यांनी महाराज त्याला अतिशय सुंदर पाहून स्वतःच त्याच्यावर मकडावं, त्याची आलाबाला घ्यावी. महाराज महत्वाची गोष्ट आहे. मग या कन्हैयानं असा हळूच आईला म्हणावं, आई मला जरा खेळायला जायचं मित्रांमध्ये, जाऊ का? आणि मग तिनं म्हणावं, जा. आता त्यानं पोटभर खाल्लेलं असताना मग त्यांनी खेळायला जातोय आणि तरी चोऱ्या करतोय, महत्वाची गोष्ट आहे, पुढे ऐका. पण खेळण्याकरिता जाऊ लागला, हातामध्ये लोण्याचा उंडा आहे, तोंडाला लोणी लागलेलं आहे, तो त्यांनी रस्त्यानं जातोय. पण असं सहज नाही चालायचं महाराज रस्त्यानं, चालता चालता तिरक्या नजरेनं पाहायचं आणि पाहून ज्याच्याकडे पाहिल त्याच्याकडे तिरक्या नजरेनं पाहून हसायचं. ज्याच्याकडे पाहून हसला समजायचं तो समोरचा फसला. सारे लोक फसवले महाराज यांनी. बहुता येणे नागविले हरवणे सर्वस्व हे नेले निळोबराय म्हणतात. याने फार लोकांना फसवलंय, मोकळं करून टाकलं महाराज, काही शिल्लक ठेवलं नाही. त्यांचं सगळं खाऊन टाकलं महाराज, काही शिल्लक ठेवलं नाही. हा ज्याच्याकडे बघतो, बघून ज्याच्याकडे पाहून हसतो, तो त्यांनी महाराज पूर्णपणे फसतो. मग तो कोणाचाच राहत नाही, तो आईचा होत नाही, बापाचा होत नाही, बायकोचा होत नाही, पोरांचा होत नाही, भाऊबंधांचा होत नाही, कोणाचा होत नाही, तो फक्त देवाचाच होऊन राहतो. महत्वाची गोष्ट आहे महाराज. मग लोक त्याला हसतात, गेले याचे माणूस पण येणे सांडियली लाज गाते गण आणि गोत्र ज सर्व हसता ती मज गा. गेले याचे माणूस पण येणे सांडियली लाज गा विनवी तो शिंपी नामा संत चरणी चर आहे की नाही असंच. पण त्यांनी सगळं गणगोत त्याला हसायला सुरुवात करत, पण त्याला मात्र त्यांनी भगवत चिंतन ठिकाणी गोडी निर्माण झालेली असते. म्हणून त्यांनी हे त्यानं केलं पाहिजे, सगळ्या गोप गोपिकांनी कन्हैयाला पाहावं आणि पाहून त्यांनी महाराज विभोर व्हावं आणि मनातल्या मनात विचार करावा, त्याच्या हातात लोण्याचा उंडा आहे, त्याच्या तोंडाला लोणी लागलेलं आहे, यशोदेच्या हातचं लोणी खातो आहे. आपल्या घरी जर कधी आला तर किती चांगलं होईल नाही? आपल्या घरचं लोणी जर यानं कधी खाल्लं तर किती चांगलं होईल नाही? तुम्ही ऐकतात ना सर्वजण, मी महत्वाचा मुद्दा सांगतोय. गोपिका आशा म्हणत नव्हत्या त्याला आमच्या घरी ये म्हणून. गोपिकांना फक्त मनातली मनात वाटत होत की यांना आपल्या घरी यावं. आणि महत्वाचा मुद्दा सांगतो, हा मनकवडा आहे. मनकवडा म्हणजे काय? मनातलं जाणणार आहे. म्हणून त्यांनी महाराज सगळं जीवाचं जाणणार आहे. म्हणून त्यांनी जीवीचं जाणतो महाराज सगळं, काय प्रमाण आहे मला आठवत नाही. म्हणून त्यांनी सर्वस्व त्यांनी जाणून घेत असतो. म्हणून हा जाणणारा परमात्मा त्याने गोपिकांच्या अंतकरणातल्या भावना जाणाव्यात. गोपिकांनी मनोमन भगवंताला आमंत्रण द्यावं, देवा माझं भाग्य उदयाला येईल रे, तू जर माझ्या घरी आला असतो. हे बघा,
हे म्हणण्याकरिता माणूस PhD झालेला पाहिजे असा अर्थ लावून घेऊ नका. त्याचं फार मोठं कॉलेज शिकलेलं पाहिजे, तो फार त्याने महाराज MA फिलॉसॉफी त्याची झाली पाहिजे, आणि मग तो त्याने असं यशोदा जशी म्हणते आहे, गोपिका जसं म्हणतायत, देवाबरोबर बोलतायत, मग तो असं बोलू शकतो. असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुमचा गैरसमज आहे. असं देवाबरोबर बोलण्याकरिता माणूस बुवाच झाला पाहिजे, आणि तो त्याने फार पंडित झाला पाहिजे, फार शास्त्रीय झाला पाहिजे, फार विद्वानच झाला पाहिजे, त्यानं फार गाव गाजवलं पाहिजे, जग गाजवलं पाहिजे, असं अजिबात नाही. महाराज तुम्ही माझं ऐका, म्हणणं मी सांगतो ते बोळ्या भाबड्या लोकांना सुद्धा भगवंताबरोबर बोलता येतं. साधू संतांनी हे सांगण्याकरिताच अवतार घेतले, हे सांगण्याकरिता अट्टहास केलं की अरे भगवंताची शरणागती करा, भगवंताला आपलं म्हणा, भगवंताशी नातं जोडा, भगवंताबरोबर संवाद करा, स्वतःच अंतकरण भगवंताच्या समोर प्रगट करा, आणि त्याला बोलून सांगा की देवा तुझ्या दर्शनाची आस आहे रे, कधीतरी असं वाटतं माझ्या घरी यावंस, माझ्या घरचं सुद्धा लोणी तू त्याने कधीतरी खावंस असं मला सारखं वाटतं. आणि मनापासून जर अंतकरणापासून भगवंताच्या समोर त्याने तुम्ही बोलत असाल तर परमात्मा त्याची नोंद घेतो. हा, हे लक्षात ठेवा, हे कीर्तन आहे ना, फक्त म्हणायचं नाही तोंडानं, जेथे कीर्तनाची जागा तेथे असे देव उभा, ही त्याने मनामध्ये धारणा करायची पक्की. त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवायचा महाराज, संतांच्या शब्दावर विश्वास ठेवायचा. ते म्हणतात ना कीर्तनात देव उभा आहे, मग या कीर्तनात सुद्धा देव उभाच आहे. जरी दिसत नसला तरी त्याचं अस्तित्व डावलायचं नाही, तो आहेच उभा. मग इथं जर उभा आहे ना, मग तो माझ्याकडे पण पाहतोय आणि तो तुमच्याकडे पण पाहतोय, आणि फक्त बाहेरून पाहतो असं नाही, तो आतमध्ये डोकावून पाहतोय. मी किती शुद्ध भावनेने बोलतोय की कपटाने बोलतोय हे त्याला कळत आहे, आणि तुम्ही कसे ऐकत आहात हे पण त्याला कळत आहे. मग हे जर सर्व त्याला कळतं तर तुमच्या अंतकरणातल्या प्रत्येक गोष्टीचा तो साक्षीदार आहे. पण अशा पद्धतीने त्याने इथं बसल्या बसल्या मनोमन जर भगवंताला म्हणाल, कन्हैया बाबा म्हणतोय तू घरी येत असतो, बाबा म्हणतो तू लोणी खात असतो, सगळ्या भक्तांना भेटत असतो, मग मीच काय केलं रे देवा, माझ्या पण घरी ये ना, मला पण दर्शन. छोटासा संसार यावस. मोडक तोडक माझं घर आहे, थोडासा मोडका संसार आहे, तू जर आलास तर मला फार समाधान वाटेल. म्हणून मला माहिती आहे तू गरीबाच्या घरी सुद्धा जातोस, तू विदुराच्या घरी जाऊन त्याने कन्या खाल्ल्या होत्यास हे मला माहिती आहे, तू त्याने शबरीच्या घरी जाऊन तिचे बोरं खाल्ले होते हे मला माहिती आहे. म्हणून त्याने माझ्याच घरी तू काय येणार नाहीस, तू माझ्या घरी येऊ शकतोस, ये ना देवा एकदा, असं अंतकरणापासून म्हणावं, गोपी मनापासून म्हणत होत्या. आणि गोपींची भावना भगवंतांना जाणावी, आणि जाणून त्याने महाराज ज्या ज्या गोपीच्या अंतकरणात भाव निर्माण झाला की कन्हैयानं आपल्या घरी यावं, तिच्या घरी जाण्याकरिता देव तयार झाला. आता जावं कसं, काही निमित्त करून गेलं पाहिजे की नाही महाराज, काय निमित्त करावं, त्याच्या अवती होती खेळणारे सगळे सवंगडी, पेंद्या, वर्ध्या, वाकुड्या, श्रीदाम, सुदाम, मधुमंगल, मनसुख, हे सगळे गोपाळ आहेत, या गोपाळांना पाहावं. आणि पाहिल्यानंतर त्याने महाराज या गोपाळांचं निमित्त करून गेलं पाहिजे असा विचार केला. त्यांना म्हणलं का रे एवढे सगळे गोपाळ आहात गवळ्याच्या घरच्या आहात, काही खायला प्यायला भेटत नाही का घरी, तब्येती तुमच्या जरा थोड्या किरकोळ दिसतात. ते म्हणले देवा सगळं त्यांनी बाजाराला जातं, आमच्या घरी खायला काही राहत नाही. मग म्हणलं असं करूया आपण त्याने स्वतःच जाऊन खायला सुरुवात करू, चोरी करून खाऊया. एक मंडळ स्थापन केलं, त्याचं नाव चौर्य विद्या प्रसारण मंडळ असं मंडळ स्थापन केलं. आणि या मंडळाच्या माध्यमातून एकच काम करायचं, फक्त चोरी करायची. कशाची चोरी करायची, धनाची नाही, संपत्तीची नाही, फक्त दही दूध तूप लोणी नवनीत खायचं, एवढंच आहे महाराज. हा, म्हणून नवनीताची चोरी करायचं ठरलं. पण गोपाळांचं निमित्त करून चोरी करण्याकरिता हा कन्हैया गोपिकांच्या घरात घुसू लागला.
आणि गोपिकांच्या घरात जाऊन त्यानं सांगितलं, यालं तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे, आजी देतो पोट भरी, पुढे म्हणाल तो वरी, असं त्यांनी सगळे पथ्य सांगून टाकले. गोपाळ भगवंताच्या बरोबर त्यांनी जाऊ लागले. गोपिकांच्या घरात जावं, दहीदूध तूप लोणी कन्हैयानं खावं, आणि ते लोणी त्यांनी खाल्ल्यानंतर माठ सहजच पालथे घालून ठेवावेत. पाहती गवळणी तवती पालथी दुधानी, म्हणती नंदाची आपोरे, आजी चोरी केली खरे. हा म्हणून त्यांनी महाराज चोरी कन्हैयानं केलेली आहे सर्वांना कळ का बरं, तया विन हे नासी नव्हे दुसरे आयसी, त्याच्यासारखी चोरी कोणाला करता येणार नाही. मग काय केलं पाहिजे, त्याच्या आईला समजून सांगितलं पाहिजे. मग गोपिका सांगण्याकरिता जाऊ लागले, यशोदे तुझ्या पोराला काही समजून सांग की हा चोरी करतोय, याला त्यांनी सांभाळ. मग यशोदा राणीने त्याचा कान पकडावा, कृष्णा तुला मी ताकीत करीते रे, घरी कुणाच्या जाऊ नको रे काना, लोकांच्या घरी जाऊन चोरी त्यांनी करू नकोस, गवळ्या घरी बोभाटा उठला, माठ तयाची फोडू नको रे, तुझे वडील त्या रागीट आहेत, ते तुला मारतील, असे त्यांनी बऱ्याच अंगाने समजून सांगितलं. पण कन्हैया ऐकण्यासारखा दिसेना, यशोदेला ते खरं वाटते ना कन्हैया चोरी करत असेल म्हणून. मग तिने एक दिवशी त्यांनी गोपिकांना सांगितले, बघा तुम्ही सगळ्या म्हणता आहात कन्हैया चोरी करतो, माझा विश्वास बसत नाही, मग काय करा, एक दिवशी त्यांनी मला तुम्ही पकडून दाखवा त्याला, तुम्ही जर मला त्याला पकडून दाखवाल तर मी तुमचं म्हणणं मान्य करेल. हा त्यांनी परमात्मा गोपाळांबरोबर खेळू लागला, आणि खेळता खेळता त्यांनी महाराज गोपिकांच्या घरात जाऊन चोरी करू लागला. हा वास्तविक पाहता हा सामान्य नाही, जगाचा मालक आहे, नवे नवे संपूर्ण जगताचा अधिष्ठान आहे महाराज, संपूर्ण जगत ज्याच्यावर अध्यस्त आहे, त्याहीपेक्षा हे जगत ज्यानं धारण केलेलं आहे, हा महत्वाची गोष्ट आहे, हे जगत ज्यानं धारण केलेलं आहे तो परमात्मा, ते ब्रह्म आहे महाराज. हा म्हणून त्यांनी आपल्या डोळ्याला सगळं त्यांनी ब्रह्मच दिसतंय, पण आपण याला ब्रह्म म्हणत नाही, का बरं, त्याच्यावर नाम आणि रूपाचा पडदा पडलेला आहे. म्हणून त्यांनी पाच अंश या जगतामध्ये आहेत, आस्ती भाती प्रिय नाम आणि रूप. हा एक दोहा म्हणून दाखवतो, लक्षपूर्वक ऐका, आस्ती भाती प्रिय सिंधू मे नाम रूप जंजाल, लखित ही आत्मस्वरूप निज भय तत्काल निहाल. आस्ती भाती प्रिय सिंधू मे, सिंधू म्हणजे समुद्र, अस्तित्व भातित्व आणि प्रियत्व हा समुद्र आहे, परमात्मरूपी समुद्र, त्याच्यावर नाम रूप जंजाल, जंजाल म्हणजे लाटा, त्या समुद्रावर नाम आणि रूपात्मक असणाऱ्या लाटा आहेत. म्हणून दिसताना समुद्रच दिसतो, पण लोक समुद्र पाहत नाहीत, लाटा पाहतात, लाट आली म्हणतात, म्हणून लाट नाही तो समुद्रच आहे. तसं त्याने लखितही आत्मस्वरूप निज होय तात्काल निहाल, म्हणून आत्मस्वरूपाचा बोध ज्याला प्राप्त झाला तो त्यांनी तात्काल निहाल होऊन जातो, त्याला सर्व ठिकाणी परमात्माच परमात्मा पाहायला मिळतो. म्हणून त्यांनी विठ्ठल जळीस्थळी भरला, रिता ठाव नाही उरला, आजी मेळा दृष्टीने पाहिला, विठ्ठलची विठ्ठल, विठ्ठल विस्तारला जनी किती तरी प्रमाणात, सप्तही पाताळी भरोनी, विठ्ठल व्यापक त्रिभुवनी, विठ्ठल मुनी मानसी, सर्व हरी हा व्यापक सर्वगत, हातव मुख्यत्वे वेदांत, चिंतनासी चित्ता सूर्यावे सादर, परमात्मा सर्व ठिकाणी व्यापक देखे तो सब वही घेरा, देखे तो सब वही घेरा, डारू देखे अनेरा, देखे तो सब वहीने घेरा, कुठ पाय ठेवू, त्याच्या वाचून दुसरं काय दिसेच ना महाराज, श्रीरंगा वाचून अनुनेने दुसरं काय दिसत नाही, फक्त परमात्माच दिसतो, सर्व ठिकाणी परमात्मा व्यापक आहे, तो संपूर्ण जगताचा अधिष्ठान आहे, सगळं जग त्याच्यावर अध्यस्त आहे. आणि शास्त्र म्हणत कि अध्यस्त पदार्थ हा अधिष्ठान रूप असतो, या न्यायानं संपूर्ण जग हे ब्रह्मरूप आहे. महाराज म्हणतात, ऐसा ज्याचा अनुभव विश्व देव सत्यत्वे, देव तया जवळी असे पापनासे दर्शने, कामक्रोधा नाही चाले, झाले भूती झाली समता, देव तया जवळी असे पापनासे दर्शने, तुका म्हणे भेदा भेद गेला वाद खंडोनी, देव तया जवळी असे पापनासे दर्शने, भेदही राहिला नाही ना अभेद म्हणायला जागा शिल्लक राहिली नाही, कारण सर्व ठिकाणी परमात्माच परमात्मा गच्च भरलेला आहे. मग हे दिसणारं जे जगत काय आहे, हे परमात्म्याने धारण केलेलं आहे, हा एक मुद्दा. देवानं जगत धारण केलं, ज्यानं जगत धारण केलेलं आहे तो गोपाळांच्या घरी खेळतोय, महत्वाची गोष्ट लक्षपूर्वक आहे का. त्याहीपेक्षा दुष्टांचं निर्दळन करण्याकरिता, भक्तांना आनंद देण्याकरिता परमात्मा अवतार धारण करून आलेला आहे.
ज्यानं अवतार धारण केलेला आहे तो कृष्ण रूपानं प्रत्यक्ष दिसतोय. दुसरा अर्थ सांगतोय, दुसरा अर्थ सांगतोय. पहिला अर्थ काय, संपूर्ण जगत ज्यानं धारण केलेला आहे तो परमात्मा. दुसरा अर्थ, जो त्यांनी भक्तांचा सांभाळ करण्याकरिता, दुष्टांचं निर्दळन करण्याकरिता अवतार धारण करून आलेला आहे तो परमात्मा. असा असणारा जो परमात्मा आहे तो गोपिकांच्या घरात चोरी करण्याकरिता त्यांनी जातोय, गोपाळांबरोबर खेळतो आणि खेळता खेळता गोपिकांच्या घरात चोरी करण्याकरिता जातो. गोपिकांनी पाहावं कन्हैया आला, एका गोपीनं त्यांनी कन्हैयाला पाहिल्याबरोबर पकडलं आणि पकडल्याबरोबर त्यांनी महाराज अशा पद्धतीनं बांधून टाकायचं ठरलं. कुठे बांधावं, डेऱ्यात शोधत होता की नाही लोणी, तिथंच त्यांनी पकडला, तिथली तिथंच बांधला महाराज. कारण मंथन करायला दोरी पण लागते, दोरी जवळच होती आणि ती धारणही जवळ होती, म्हणून त्यांनी महाराज तीच दोरी घेतली आणि त्याच धारणाला कन्हैयाचा गळा बांधून टाकला. आणि बांधून अशा पद्धतीने त्यांनी महाराज यशोदा राणीच्या समोर सांगण्याकरिता गेले की बघ, तू म्हणतेस ना हा चोरी करत नाही म्हणून, बाळ सगुणा गुणाचे ताने, बाळ दिसतंय गुजिरवाने, काय सांगता गाराने गोकुळच्या नारी, तुम्ही त्यांनी गाराने सांगण्याकरिता येत असं म्हणतेस ना, तुझा कन्हैया चोरी करण्याकरिता येतो आणि येतो की नाही जरा बघायला, चल आमच्या घरी बांधून टाकलेला आहे. कन्हैयाला पकडलं आणि त्याच्या गळ्याला त्यांनी बांधून टाकलं. हे जे मूर्तिमंत असणार ब्रह्म आहे, सावळे परब्रह्म आवडिया जीवा, मने मन राणी वा घर केले. त्याच्यातही परत महत्वाची गोष्ट आहे, जे सावळं आहे ते ब्रह्म कसं असेल आणि जे ब्रह्म आहे ते सावळं कसं होईल. पण ही तर त्या खऱ्या अर्थानं भगवंताची लीला आहे, तो चैतन्याचा विग्रह आहे आणि तो परमात्मा त्यांनी अशा पद्धतीने गोपिकांच्या समोर प्रत्यक्ष प्रगट झाला. ते ब्रह्मच प्रगट झालं, गोपाळांबरोबर खेळू लागलं आणि गोपिकांनी त्याला धारणाला बांधून टाकलं. महाराज वर्णन करून सांगतात, गवळणी बांधती धार नाती गा, 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 कातडे गोळा करायचंच काम आहे महाराजी. ऐकायला चांगलं वाटतं ते ऐकणाऱ्या लोकांना, पण म्हणायच्या टायमाला म्हणणाऱ्या माणसाला काय होतं हे त्याची त्यालाच माहित, तसं सारे आतडे गोळा होतात आणि रग लावून म्हणावं लागतंय महाराज. सकाळी सकाळी नाही आरडत जाऊ जास्त, मोकार त्याने का घोटाळा होतो पोटात असा आहे. म्हणून गवळणी बांधती धारणा शिगळा, धारणाचे तीन अर्थ आपण पाहिले. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, माझ्याकडे वेळ कमी आहे ना, नाहीतर मी विस्तारण अजून त्याच्यावर बोलू शकतो. कालचं कीर्तन असं असतं महाराज, त्याच्यात अभंगही सोडवायचा असतो, चरित्रही सांगायचं असतं, दोन्ही गोष्टी एका वेळेला करायच्या, मग ते दोन तासात जमत नाहीत ना. आम्ही आलो काय काय, निघाल्यावर फोन केला आम्ही, पण महाराज भेटले आम्हाला रस्त्यात रात्रीचे महाराज. आता मग त्यांच्याशी बोलणं थांबलो आम्ही, मग तिथं बोलण्यामध्ये 5-10 मिनिटं आमचे गेले, नाही तर अजून 5-10 मिनिटं लाभले असते. असू द्या,
लोकांना लग्नाला जायचंय, कुठे काय गडबड असते प्रत्येकाची वेगवेगळी, वेळेत थांबलं पाहिजे म्हणून त्यांनी आलो मी जवळ, आता थांबतोच आहे लक्षपूर्वक ऐका. धारण शब्दाचा अर्थ आपण खांब असा गेला. मंथन घुसळण करण्याकरिता, रवीला बांधण्याकरिता जो त्यांनी खांब असतो त्याला धारण म्हणतात. म्हणून त्यांनी गवळणीने कन्हैयाला पकडावं आणि धारणाला बांधून टाकावं, त्याचा गळाच बांधून टाकावं. धारणा सिगळा हा एक अर्थ. दुसरा अर्थ जो त्यांनी दुष्टांचं निर्दळण करण्याकरिता आणि भक्तांवर अनुग्रह करण्याकरिता अवतार धारण करून आलेला आहे, तो धारण अवतार ज्यानं धारण केला त्याचा गळा बांधला, धारणा शिगळा हा एक अर्थ. आणि ज्या परमात्म्यानं संपूर्ण जगत त्याने आपल्या स्वरूपावर धारण केलेला आहे तो परमात्मा, त्याचा गळा गवळणीने बांधला. मग तुम्हाला जो अर्थ चांगला वाटत असेल तो तुम्ही स्वीकारा. गवळणी बांधिती धारणा शिगळा, खेळे त्या गोपाळा माझी ब्रह्म, म्हणून ते ब्रह्मच आहे. म्हणून त्याने सर्व व्यापक असणारा परमात्मा जो संपूर्ण जगताला धारण करणारा, ब्रह्म शब्द जिथं वापरला त्याचा अर्थ असाच आहे की संपूर्ण जगताला धारण करणारा जो परमात्मा आहे तो गोपाळांबरोबर खेळतो आहे आणि गवळणीने त्याचा गळा बांधलेला आहे. पण ब्रह्म शब्द आला म्हणून व्यापक अर्थ घेतला पाहिजे. ब्रह्म शब्दाचा अर्थ काय होतो? व्यापक. व्याकरणाच्या दृष्टीने व्रीही नावाच्या धातूपासून ब्रह्म शब्द तयार झाला. व्रीही व्यापकत्वे, जे व्यापक आहे त्याला त्यांनी ब्रह्म असं म्हणावं. म्हणून तेच व्यापक असणार ब्रह्म पण गोपाळांच्या समोर सगुण साकार होऊन प्रत्यक्ष प्रगट झालं, गोपिकांना आनंद देऊ लागलं आणि त्या गोपिकांनी आपल्या भक्तीच्या बळावर त्याने मला त्याच परब्रह्म स्वरूपाला गळ्याला बांधून टाकलं. म्हणून गवळणी बांधिती धारणा सिगळा, खेळे त्या गोपाळा माझी ब्रह्म. म्हणून ते ब्रह्म त्याने खेळताय, उड्या मारताय, सगुण साकार होऊन त्याने मला ठुमक ठुमक करून त्याने नाचताय, त्याचं सौंदर्य पाहून त्यांनी सर्वजण विभोर अशा पद्धतीने होत आहेत. मग रोज उठून गारहाणं यशोदेच्या घरी येऊ लागलं, याने आमचा माठ फोडला, त्याने आमचं लोणी खाल्लं, असं त्याने महाराज सर्वजण. आणि हा त्याने हाताला लागण्यासारखा नाही महाराज सहज असायचे, तुम्ही ऐकतात ना सर्वजण. जरी बांधून टाकला तरी तुम्हाला काय वाटतं की सापडला असेल होय, असं नाही. त्यानं तिथं पण लीला केली, जरी गोपीने त्याला बांधून टाकलं तर यानं अजून लीला केली. महाराज काय केलं? तिने एक तर त्याला धरलं, धरल्यानंतर त्यांनी त्या धारणाला बांधलं, बांधल्यानंतर त्यांनी महाराज घरात कोणीच नव्हतं, एकटाच हा कन्हैया कोंडून ठेवला, बाहेरून कडी लावली आणि कडी लावून गेली महाराज यशोदेला सांगायला. चल म्हणली पहिली पाहायला, रोज रुबाब करते आणि शहाणपणा करते म्हणली. आणि माझं पोरग त्यांनी अमक आहे, माझं पोरग फार सगुण गुणाचं ताण आहे आणि चोऱ्या करीत नाही. चाल म्हणली बघण्याकरिता. आता भांडायला जाणारा माणूस काय असा मिळमिळीत असतो का महाराज? तो असा रुबाबात भांडायला जातो, त्याने रुबाबात भांडायला गेली कंबर खाऊन. आणि मग त्यांनी घाईघाईने सगळं गाव गोळा केलं, सगळं गाव गोळा करून नेलं महाराज. आता त्यांनी कडी उघडायची, सगळ्या लोकांना त्यांनी आश्चर्य वाटायला, कोणाच्या हाताला आला नाही, युनं कसं काय बांधलं असेल, बघू तरी नेमकं काय झालंय. पण हळूच त्यांनी कडी उघडली आणि कडी उघडून दरवाजा उघडून आतमध्ये त्यांनी गेली, सगळं गाव त्यांनी घुसलं घरात. आणि घरात घुसलं, कुठे आहे कोण या, कुठे आहे का नाही या, असं त्यांनी महाराज पाहायला लागलं तर त्या धारणाला होतं बांधलेलं पण कन्हैया नव्हता, तिचं पोरगच बांधून ठेवलं होतं. त्याचं नाव पेंद्या. अरे म्हणे हा तो पेंद्या, हा कस काय बांधला? तुम्हाला आई तू बांधित होती तेव्हा पण मी म्हणत होतो मीच आहे म्हणून, पण तो मलाच बांधून टाकलं. कसं काय त्याने असं झालं? सगळे लोक तिला नावं ठेवा लागले, बावट आहेस काय म्हणली, कन्हैयावर आरोप करतेस आणि त्याला बांधून टाकलं, म्हणजे हा काय कन्हैया आहे का तुझा मुलगा आहे? तिला चक्करच यायला लागली. ती म्हणली त्यालाच धरलं मी, त्यालाच बांधून टाकलं. आणि पुन्हा त्याने हे दुसरं दिसतंय म्हणून माझंच पोरग बांधून टाकलं, असं कसं काय झालं? दोन कारण सांगता येतील मला, तुम्ही ऐकतात ऐकणं ऐकावं वाटतंय ना तुम्हाला. महत्वाचा मुद्दा सांगतो. पहिलं कारण सांगतो की भगवानच सगळ्या रूपामध्ये व्याप्त आहे. त्यानं त्यांनी महाराज स्वतःच पेंद्याचं रूप धारण केलं आणि तिच्या समोर प्रत्यक्ष प्रगट झाला, एक मुद्दा. आणि दुसरा मुद्दा, त्या गोपीला कृष्णाचा एवढा छंद लागला होता की कृष्णा वाचून दुसरं काही दिसतच नव्हतं. तिच्याच घरात खेळणारा पेंद्या, तिला पेंद्या दिसत नव्हता, तिला कृष्ण दिसत होता. म्हणून त्या पेंद्यालाच कृष्ण म्हणून बांधून टाकलं होतं, हा त्यातला भाव आहे महाराज. तू जया प्रति लपसी तया, तया हे विश्व दावीस. तू जया प्रति लपसी तया हे विश्व दावीसी. तू ज्याच्या समोर लपतो त्याला विश्व दाखवतो आणि जेव्हा प्रगट होतो त्यावेळेला सर्व तूच आहे असं त्यांनी कळत. म्हणून चांगदेव महाराजांना आशीर्वाद ज्ञानवरण असाच दिला, जो लपो निजगदा भासू दावी मगग्रासू प्रगटला, स्वस्ती श्री वटेशू, जो लपो निजगदा भासू दावी मगग्रासू प्रगटला करी. म्हणून तो ज्याच्या ठिकाणी लपलेला असतो त्याला जग दिसतं आणि तो ज्याच्या समोर प्रगट होतो त्याला सगळीकडे देवच देव दिसतो. हे समस्त हे श्री वासुदेव ऐसा प्रतिती रसाचा उतला भाव, मनोनी भक्ता माझी राहो ज्ञानी आहे तोची सर्वम खलुदम ब्रह्म.
सर्व ठिकाणी ब्रह्मच आहे, श्रुती वाक्यच आहे महाराज, सर्व ठिकाणी परमात्मा दिसतो. म्हणून त्यांनी देखते त्या भ्रतार हरीच्या रूपे, सासू सासरा दीर मुलं भाऊ भाऊजया सगळे त्यांनी महाराज, नवरा सुद्धा कृष्ण रूपानच दिसू लागला, कृष्ण वाचून काही दिशेच नाही. बाहेर हरी हरिने घरी कोण दिले, हरिने कामा घातला चिरा वित्तवरा मोकलिले. काही राहिलं नाही महाराज, सगळीकडे देवच देव दिसू लागला. म्हणून त्यांनी बांधताना पेंद्याच बांधला, पण कृष्ण दिसत होता हा कृष्णाला बांधण्याकरिता गेले. म्हणून त्यांनी महाराज कन्हैयाला बांधण्याचा प्रयत्न सर्वांनी केला, बांधला जाऊ लागला. यशोदेने विचार केला का लोक याला एवढं त्यांनी बांधतात, का बरं एवढं त्यांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न करतात, फक्त लोणी खातो लोकांच्या घरी जाऊन. म्हणूनच ना मग काय करावं, यानं आपल्या घरचंच लोणी खावं असा विचार तिनं केला. आणि तिनं असा विचार करून त्यांनी तिनं विचार केला की मी महाराणी आहे, माझ्या घरी काम धाम करायला सेविक आहेत, दासी आहेत, ते आपल्या मंथन करतात, मोठं लोणी त्यांनी प्रगट होतं, बाजाराला घेऊन जातात, सगळ्या गोष्टी त्यांनी होतात, मी काहीच काम करीत नाही. महाराणी महाराणी असल्यावर काही काम करीत नाही महाराज, ते म्हणजे धुणं धुवायला भांडे घासायला त्यांनी कशाला हात लावित नाही, अशी त्यांनी महाराणी. ती म्हटली मग लोकांच्या घरी जाऊन खातो, याचा अर्थ एवढाच होतो की याला त्यांनी बरं झालं कुत्रं आलं, ते त्याच्यातही निघालं कुत्रं, ते चालू आहे तिथे लॅपटॉप आणि त्याच्यात ते शूटिंग चालू आहे, त्याच्यातही कुत्रं निघालं. नाही तर लोक म्हणतात काय काय कोणीच किरतात, कुत्र सुद्धा किरता आलं नाही असं म्हणतात की हे लोक, त्यापेक्षा ते साक्षीदार किरता आलं. बरं झालं ते लगेच निघून गेलं नाही तर ते असं आहे. म्हणून त्याने यशोदेने विचार केला की त्याने हा लोकांच्या घरी जाऊन खातो का, तर त्याने मी काही काम करीत नाही, माझ्या हाताने मंथन करीत नाही. म्हणून एक दिवशी यशोदेने विचार केला की मग मीच मंथन करते. एकदा स्वगृहादिषु यशोदा नंद गिहिनी, ती त्यांनी महाराज स्वतःच्या हाताने स्वयं निर्मन मथमदधी स्वतःच्या हाताने मंथन करण्याकरिता त्यांनी तयार झाले आणि मंथन करू लागली. काया वाचा मनानं त्याने महाराज हाताने मंथन करते देवाकरिता, मनानं स्मरण करते आहे कन्हैयाचं आणि मुखानं भगवंताचं गीत गाते आहे. काया वाचा आणि मन एकरूप झालं आणि भगवंताचं चिंतन करू लागलं की भगवंताला यावं लागतं महाराज. पण हा जगाचा मालक त्याने महाराज यशोदा चिंतन करते आहे असं पाहून, तुम्ही ऐकतात ना सर्वजण, मला त्यातला भाव सांगायचा आहे. आपण रोज भक्ती करतो, आपण रोज पूजा करतो, एखाद्या दिवशी अशी पूजा करा ना महाराज, म्हणे कशी, देवाला हातात घेतल्यानंतर लोक त्यांनी देव धुतात, देवाला आंघोळ घालतात की नाही लोक, अशी आंघोळ घालायची पद्धत असते महाराज, घाई झालेली असते आणि घाई घाई त्यांनी तो देव, बरेच लोक तर असं करतात घांगाळा घेतात आणि घांगाळ्यात सगळे देव त्यांनी घालतात, वरतून पाणी वाजतात आणि मग घांगाळ्यात पाणी घालून सगळे देव त्याच्यात घालून खांगळायचे आणि खांगळून त्यांनी महाराज कालचा गण काढून टाकायचा, आजचा त्यांनी नवीन ठिपका त्यांनी ठेवून द्यायचा, मग असा ठेवून द्यायचा, मग त्याच्या डोळ्यात जातो का, नाकात जातो का, कानात जातो का, कुठे त्यांनी त्याच्या तोंडात गण जातो काय विचार करायचा नाही, गण लावायचं म्हणून लावला, देवाला गण लावायचा लावला. बऱ्याच अंगानं जवळजवळ 90% लोक अशाच पद्धतीची पूजा करतात. फार थोडे बोटावर मोजण्यासारखे लोक आहेत की त्यांना वाटतं की मला जशी घासून घुसून आंघोळ करावी लागते तशी माझ्या देवाला पण अशीच असं स्नान घालावं, मला जसे सुंदर वस्त्र त्याने घालावे लागतात तसं देवालाही वस्त्र घालावं. मला जसा फुकून फाकून बुका लावावा लागतो तसं देवाला सुद्धा फुकून फाकून गण लावा असं प्रत्येकाला त्याने महाराज वाटलं पाहिजे. कधीतरी एखाद दिवशी अशी पूजा करायची, तुम्ही ऐका माझं म्हणणं, देवाला असं हातात घ्यायचं आणि त्याच्यावरतून सावकाश पाणी घालायचं. आता आपण काय गार पाणीने आंघोळ करतो रोज, नाही ना, एक मनात विचार करायचा की देवाला तरी का गार पाणीने आंघोळ घालायची, हे बघा याच्याकरिता लांबलच पूजा करीत नाही बरं, मी कबुली देतो, कारण पोटात भाव नाही गोडी नाही रस बोलली यासारखी काय नाटक करण्याचा अर्थ आहे महाराज.
मानस पूजा फार श्रेष्ठ पूजा असते, मानस पूजा. डोळे बंद करून भगवंताची पूजा करता आली पाहिजे. इथे कीर्तन उभा राहतो ना, चाल जोपर्यंत होते की नाही महाराज हातात विना घेऊन बसलं की डोळे बंद करून त्याने महाराज जेवढ्या वेळ चाल चालेल तेवढ्या वेळ भगवंताशी बोलून घ्यायचं. त्याला पार पायापासून त्याने मुख कमलापर्यंत त्याला पाहायचं. पाहून त्याने जोपर्यंत तो हसत नाही तोपर्यंत त्याच्याकडे पाहतच राहायचं. मग तो हसला का समजायचा, आता तो करून घेणार आहे कीर्तन, बस मस्त व्हायचं. आपण तो कीर्तन करून घेतो, आपण फक्त निमित्त होऊन राहायचं. अशी पण पूजा असते महाराज, पण अशा पद्धतीने त्याची पूजा त्यांनी करावी. आणि मग त्यांनी बघा काय चमत्कार होतो. गरम पाणी आपल्याला लागतं ना थोडं, त्याच्याकरिता तापव ना त्याला, काय हांडा थोडा तापवा लागणार, एवढा एवढा इठोबा त्याला किती पाणी लागेल. थोडंसं पाणी त्यांनी गरम करायचं, त्याला त्यांनी स्नान घालायचं, त्याला पुसून काढायचं, त्याला वस्त्र नेसवायचे, त्याला गंध लावायचा, त्याला त्यांनी नैवेद्य अशा पद्धतीने खाऊ घालायचा. हे सगळं त्यांनी करून बघा किती विशेष आनंद प्राप्त होईल. आपलाच आपल्याला प्राप्त होईल, लोकांचं जाऊ द्या मरू द्या, आपल्या आनंदाकरिता या सगळ्या गोष्टी करा, आपल्या आनंदाकरिता अट्टहास करा, असा आनंद त्यांनी आपल्याला प्राप्त होऊ शकतो. म्हणून त्यांनी महाराज ते फक्त कायानं झालं पाहिजे, ते मनानं झालं पाहिजे, ते वाणीनं झालं पाहिजे. पण काया वाचा मनानं ज्या वेळेला आपण भगवंताचं चिंतन करू त्या दिवशी भगवान आपल्या अवतीभोवती त्यांनी खेळेल, त्याचा त्यांनी अनुभव आपल्याला आणून देईल की मी तुझ्या बरोबरच आहे, चिंता करू नकोस. म्हणून त्यांनी महाराज यशोदा मंथन करते, हातानं मंथन चालू आहे काया, वाणीनं त्यांनी महाराज भगवंताचं चिंतन चालू आहे, आणि मनानं भगवंताचं त्यांनी महाराज ध्यान करते आहे. मनानं आठवते आहे माझा कन्हैया कसा असेल. त्यांनी गोविंद मेरो हे, गोपाल मेरो हे, श्री बाके बिहारी नंदलाल मेरो हे. कन्हैया डोळ्यासमोर तिला दिसू लागला, कन्हैयाला कळालं माझी आई त्यांनी मला लोणी खाऊ घालण्याकरिता मंथन करते आहे, स्वतःच्या हाताने मंथन करते आहे. धावतच निघाला गोपीच्या या दिशेनं, यशोदेच्या दिशेनं, आणि पळत पळत येऊन त्यांनी महाराज यशोदेला भूक लागली, मला काहीतरी खायला दे, मला जेवायला दे, असं त्यांनी अट्टहास करून बोलू लागला. गोपाळांबरोबर खेळणारा हा कन्हैया यशोदेच्या समोर आता त्याने धावून भोजन मागतोय. धावणिया मागे यशोदे भोजन, यशोदे भोजन. धावत चाला मैया मैया विश्वाचा जनिता, मने यशोदेसी माता. यशोदेला आई म्हणतोय, विश्वाला जन्म देणारा देव, आणि धावत येऊन तिला म्हणतोय मला फार भूक लागली गाई, काहीतरी खायला दे, धावून या मागे यशोदे भोजन. मग तिनं त्याला मांडीवर घ्यावं, स्वतःच्या हाताने लोणी खाऊ घालावं, त्याला समजून सांगावं का ना लोकांच्या घरी चोरी करू नकोस, लोकांचे गाराणे मला त्यांनी ऐकायला मिळतात ते काय बरे वाटतात का. या कन्हैयानं विचार करायचा माझी आई व्याकुळ झालेली आहे, का बरं फक्त गोपिका गाऱ्हाणं सांगतात म्हणून. यानं मनात मनात विचार केला, मी उगच कोणाच्या घरी जात नाही ना, त्या गोपिका त्यांनी मनोमन मला आमंत्रण देतात म्हणून मी गोपिकांच्या घरी जातो, आणि पुन्हा त्याच मला आमच्या घरी येऊन गाऱ्हाणं सांगण्याकरिता येतात. मग काय केलं पाहिजे, म्हणला यांची काहीतरी आद्दल घडवली पाहिजे. काय आद्दल घडवायची, पण आता पुन्हा त्यांच्या घरात जायला लागला, पण चोरी करायला नाही, आता त्यांना आद्दल घडवायला, म्हणजे त्यांची खोडी करण्याकरिता. आधी केल्या चोऱ्या, मग केल्या खोड्या, मग खोडी करायला सुरुवात केली. काय काय खोड्या कराव्यात यानं, यानं त्यांनी कोणाच्या दाढीची विणीची गाठणच मारून टाकावी,
गाठ बाई कोणाशी सुटेना, गाठ काय कोणाला सुटेना, त्यांना हात लावल्याशिवाय गाठ सुटत नाही. म्हणतात की महाराज गवळण गर गर गिर गर गिर क्या मारी, गवळे वर 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 दाढी धरी, अशी त्यांनी महाराज अवस्था झाली. हात लावला का नाही यानं दाढी गाठन सुटली. हा गोपीच्या घरात घुसला आणि तिच्याच जळ चुलीतलं जळकं लाकडू काढून तिच्या घराला पेटवा, देऊ कोणाला पेटवून घर, आता काय करायचं. ती म्हणे घर पेटवत, माझ्या घरी कशाला सांगायला आली मग गारानं, असं त्याने तिला म्हणायचं. तिच्या तोंडावरच धरत ती जळकं लाकूड, देईन तोंडावर तुझ्या बापाचे घर, तुझ्या बापा तुझ्या बापाचं घर आहे का, असं त्याने म्हणा. भगवंताच्या लीलांमध्ये बरेच भाव आहेत महाराज. हे लाकूड धरलं तिला म्हणला देईन तू तोंडावरून तुझ्या बापाचं घर आहे का, तिच्या समोर लाकूड धरलं तुझ्या बापाचं घर आहे का म्हणतो म्हणजे काय, हे शरीर त्यांनी घरच आहे आपलं राहण्याचं, पण हे आपलं नाही, मग कोणाचं आहे, देह हे काळाचे किंवा हे पंचमहाभूतांचं आहे, असं ते दुसऱ्याचं आहे, पण आपण त्याला आपलं म्हणतो आहोत. म्हणून देवाला लाकूड दाखवलं जळक की याच्यावर प्रेम करू नकोस, माझ्यावर प्रेम कर, हे सांगण्यातलं तात्पर्य आहे महाराज. महत्वाचा भाव आहे. म्हातारा दारात झोपलो तर त्याच्या ढेरीवरच डेराने येऊन फोडला टाकाचा. परवा आला आमच्या घरा, दारी निजला होता म्हातारा, आणून टाकाचा डेरा फोडला सैरा त्यावरी. म्हणून हा दंभाचा डेरा फोडून टाकतो. अनेक अशा प्रकारच्या लिला हा कन्हैया करतो. मला त्यांनी अशा पद्धतीनं चोरी करतो म्हणून माझ्या घरी सांगायला येतं का, तुमच्या घरी लेकरं बाळ नाहीत का, ते काय दही दूध तुपलो नि खात नाहीत का, मग मी तुमच्या घरी येऊन थोडंसं खाल्लं म्हणून कुठं बिघडलं, माझं कारण सांगण्याकरिता येता त्यांच्या घरात घुसायचं आणि त्यांचे छोटे छोटे लेकरं सगळे धरायचे, त्या सगळ्या लेकरांना चिमटे घ्यायचे आणि बेदम त्यांनी धोपटून काढायचे आणि सगळे लेकर झोपटायचे आणि पळून जायचं. मग त्या पोराने लगेच मोठ्याने ओरडा करायला सुरुवात करायची. दोन तीन तास पोरानं रडावं. मग त्याला प्रत्येकाने विचारायचं का रे रडतो, म्हणे कन्हैयानं चिमटा घेतला. तुम्ही ऐकतात ना सर्वजण कशाकरिता माहिती आहे, चिमटा असा घ्यायचा. लहानपणी त्यांनी पोरं खेळायचे ना, एखाद्याचा जर फार राग आला तर त्याला चिमटा घ्यायचा आणि चिमटा तर घ्यायचा घ्यायचा, त्याच्यावर एक झापड आणायची वरून, मग जिथं चिमटा घेतला तिथंच झापड आणायची, म्हणजे जास्त आग होते. महत्वाची गोष्ट आहे. पण चिमटा घ्यायचा आणि त्याच्यावर झापड आणायची, मग ते पोरग तीन तास रडायचं. त्याचा परिणाम काय व्हायचा, तीन तास त्या पोराला देवाचं अखंड चिंतन, रडणाऱ्या पोराला अखंड चिंतन तीन तास देवाचं, आणि त्याचा भोंगा ज्यांच्या ज्यांच्या कानावर तीन तास, त्यांनी पण म्हणायचं का रडतो, कन्हैयानं चिमटा घेतला. म्हणजे जेवढ्यांना हे ऐकू जातं रडणं, तेवढ्यानं सुद्धा तीन तास कोणाचं चिंतन, कन्हैयाचं चिंतन. हा सगळ्या गोपाळांना गोपिकांना आपलं स्वतःचं चिंतन घडावं म्हणून अशा पद्धतीच्या लीला करत होता. अशा अनेक लीला कन्हैयानं केला, कोणाचा माठ फोडून टाकावा, कोणाची विनित्री ओढावी, अशा अनेक प्रकारच्या खोड्या करू लागला. अष्टदळ काढले अंगणी, वरी मुते चक्रपाणी, त्याच्यावरच लघवी करून त्याने रांगोळीवर लघवी करून पळाला. मग ते गारहाणे येऊ लागले, आता हे खोड्यांची गारहाणे येऊ लागली. यशोदा म्हटले आता तू घरी राहण्यासारखा राहिला नाहीस, आता तू त्याने वनाला जा. म्हणून त्याने महाराज गोमा तिला घेऊन वनात जाण्याकरिता परमात्मा निघाला. म्हणून महाराज सांगतात हिंडे रानो रान गाई पाठी, हिंडे रानो रान गाई पाठी, हिंडे रानो रान गाई पाठी, रावणिया मागे जुळे भोजन, रावणिया मागे जुळे, रावणिया मागे जुळे भोजन, रावणिया मागे जुळे भोजन, हिंडे रानो रान गाई पाठी, हिंडे रानो रान गाई पाठी, धावून या मागे यशोदे भोजन, हिंडे रानो रान गाई पाठी, गाईच्या मागे हा कन्हैया त्यांनी धावू लागला. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, महत्वाचा मुद्दा सांगतोय. थांबणार होता पण आता शेवटचं चरण तर आलं, म्हणून तो छोटा अभंग घेतला होता. थोड्या बघा असं काय लगेच बाराच्या काट्यावर थांबता येईल असं नाही ना, 5-10 मिनिटं झाले जास्त, मलाच लांब जायचंय अजून. म्हणून त्यांनी महाराज थांबणार आहे पण लक्षपूर्वक ऐका. वनात गेला, वनात गेल्यानंतर त्यांनी महाराज शिदोरी अशा पद्धतीने आपल्या बरोबर घेऊन जावी, सगळ्या गोपाळांबरोबर उड्या माराव्यात, अनेक प्रकारचे खेळ खेळावेत. विटी दांडू चेंडूल घोऱ्या नाना परी, दांडू चेंडूल घोऱ्या नाना परी, खेळ मानिये यमुनी चाटी, खेळ मानिये यमुनी चाटी, साई गोपाळ ओ साई गोपाळ, साई गोपाळ सवंगडी वना, गोपाळ सवंगडी वना, गोपाळ
खेळू लागला भगवंत गोपाळांच्या बरोबर. विटी दांडू चेंडू लगोरी नाना परी अनेक प्रकारचे खेळ खेळू लागला. आणि खेळ खेळून झाले की मग भूक लागायची, आणि भूक लागली की मग त्याने एका जागेवर सर्वांनी एकत्र व्हायचं आणि काला करून त्याने अशा पद्धतीने जेवण करायचं. हा सगळ्यांच्या शुद्रात त्याने सोडायच्या. आता त्या शुद्रात त्याने महाराज सोडाव्यात. हा कोणी त्याने पोळे आणलेले असायच्या, कोणी पुरे आणलेले असायच्या, कोणी कानुले आणलेले असायचे, कोणी त्याने लोणी आणलेलं असायचं, कोणी श्रीखंड आणलेलं असायचं, कोणी. आता जेवणाच्या तडाख्यात, भुकाच्या तडाख्यात एवढ्या पदार्थांची नाव आहेत महाराज. हा एवढे पदार्थ त्याने महाराज रबडी आणलेली असायची मस्त, त्याने बासुंदी गुलाबजाम कोणाचे त्याने महाराज सगळे. आणि सगळ्या शुद्रात त्याने सोडायच्या, मग सगळ्यांनी थोडं 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 एकत्र करून अशा पद्धतीने खायचं. हा आता प्रत्येकानं म्हणायचं काना तू खा काना तू खा. पण आता आपण डबा आणला आणि दुसरा माणूस आपल्याला जेवायला बसला, आपण काय देणार त्याला? देऊन देऊन आपला थोडासा त्यांनी भाग त्याला देणार. हा मग ते गोपाळ त्याला द्यायला लागले, त्याला त्यांनी आवडायला लागलं महाराज ते खायचे पदार्थ आवडायला लागले. कोणी चपात्या आणल्या होत्या, त्या आवडल्या त्याला महाराज. फार चांगलं तूप लावून मस्त त्यांनी साजूक तुपात लावून त्यांनी अशा पद्धतीने चपात्या आणल्या. खावंसं वाटतंय त्यांनी, पण काय करावं, हे सगळं देत नाही, थोडं थोडं देत आहे. मग काय करायचं, त्यानं इकडे इकडे पाहिलं की त्याच्या चपात्या चोरून खायच्या. मी सांगतो असं नाही बरं, पाच पोळ्या तीन भाकरी दीड कानवाला एक पुरी आमची ठकोनी खाशी शिदोरी फसून त्यांनी महाराज गोपाळांना शिदोऱ्या खायच्या. आणि मग चोरी करता करता त्यांनी पकडलं ना, आमच्या शुदोऱ्या खातोस काय ठकून. आता तुला देणार नाही गोपाळांनी सगळ्या शुदोऱ्या सुरक्षित ठेवायच्या. मग त्या सुरक्षित शिदोऱ्या ठेवल्यानंतर कन्हैयाला खाऊ द्यायच्या नाही. मग या कन्हैयानं विचार करायचा की त्यांच्याजवळ असणारी त्यांनी शिदोरी फार चांगली, त्यांचा कानोला फार चांगला लागला. दीड कानोवाला आधी खाल्लाच होता मारा, दीड कानोवाला एक पुरी खाऊन बसला होता. पण चांगला कानोला लागतो आहे, त्यानं लपून ठेवलेला आहे, तुम्हाला देत नाही. मग काय केलं पाहिजे, आता चोरूनही खाता येत नाही, तो पण देत नाही. म्हणून त्यांनी महाराज हा जगाचा मालक सर्व गुणांनी संपन्न असणारा परमात्मा यानं त्या गोपाळांच्या समोर त्यांनी जावं आणि लाडेगुडी लावून पार प्रेमानं काकुळती येऊन त्याच्यासमोर म्हणावं दीड तम्या खाल्लेलाच आहे, अर्धा त्याच्या शिल्लक आहे, तेवढा दे ना, तेवढाच कानोला मला दे, मला फार आवडला रे. बोळ बाबड रूप धारण करतो आणि बोळेपणाला की भीक मागतो महाराज. Ah, 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 ah
काही पाठे सर्व कळाजाचे अंगी सगळ्या कळाजाच्या अंगामध्ये आहेत. सर्व गुण संपन्न आहे कला ज्याच्या अंगामध्ये त्यांनी गच्च भरलेले आहेत तो परमात्मा भोळेपणाचं रूप घेऊन गोपाळांकडे खायला मागतोय. भोळेपणा लागे भीक मागे भीक मागतोय. खाय त्यांची उष्टावळी त्यांचं उष्ट खातोय. काय गवळे यांची ताकपुरे कोणपुरे चांगली ती ताक वरपणारे पोरं महाराज. शेंबूड जर आला तर शेंबूड पुसायला सुद्धा जागा नाही. मनगटापासून कोपरापर्यंत स्पेशल भाग असतो शेंबूड पुसायला. म्हणून त्याने काय असा फरकांडा आणला की असं शेंबूड तिकडे पुसायचं. त्यांच्या तोंडातलं उष्ट खायचं त्यांच्या तोंडातलं ताक वरबडून त्याने अशा पद्धतीने प्यायचं. असा असणार हा कन्हैया. त्या गोपाळांची त्याने महाराज अशी स्थिती असून सुद्धा केवढा त्यांचा छंद देवा देवाला त्यांचा छंद आहे. पण खाय त्यांची उष्टावळी उष्टे खातो आहे आणि ते देत नाहीत असं ज्यावेळेला दिसतं त्यावेळेला भीक मागून खातो आहे. गोपिकांच्या समोर लोण्याची भीक मागतो आहे. गोपीने त्याला वाटीभर ताक त्याने दाखवा का नाही या तुझ्याकरिता आहे घेणार का कोण घेतो ना मग नाचून दाखव ना थोडासा मग तिच्या समोर नाचावं. गवळणींच्या समोर ताकाकरिता नाचणारा हा का नाही ज्याच्या अंगात सर्व कला आहेत. पण भोळेपणा त्यांनी पोटात घेऊन भक्तांच्या समोर नाचतो. होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ती इच्छा. म्हणून त्यांनी भोळेपणा लागे भीक मागे बरस माझ्याकडे बोलण्यासारखं आहे. मला बरस याच्यावर बोलता येऊ शकतं आणि मला त्याच्यावर बोलायला आवडतं सुद्धा. पण निर्धारित वेळ आता संपून गेलेली आहे. पण आपण या ठिकाणी आता थांबणार आहोत. म्हणून त्यांनी हा कन्हैया सर्वांबरोबर लीला करतोय. हा सर्वांच्या शुद्रात अग्नि खातोय. विशेष गोष्ट वाटली मग गोपाळांना असं वाटलं की त्यांनी आपण सर्वांना मागून मागून खातोय त्यापेक्षा आपण त्यांनी कन्हैयाला म्हटलं पाहिजे देवा तुझ्याच हाताने प्रसाद देना. मग देवानं त्यांनी एक पानांचं द्रोण तयार केलं. ते द्रोण तयार करून सगळ्यांच्या शुद्रे एकत्र केल्या. त्या शुद्रे एकत्र करून त्यांनी त्याचा काला तयार केला आणि तो काला करून त्यांनी मला स्वतःच्या हाताने गोपाळांना खाऊ घालू लागला. भागवतकार त्याचं वर्णन करून सांगतात.
हरि अभिव्रद वेणुम जठर पटयो श्रृंग वेत्रे च कक्षेम वामे पानो मश्रुण कवलम तत्फला निंगुलेषु तिष्ठन् मध्ये स्वपरिसरधो हासयन्नर्भविस्वै स्वर्गे लोके मिषति बभुजे यज्ञ भुग्बाल केली गोपाल कृष्ण भगवंतांना काला केला गोपाळांनी काला खाल्ला सर्वजण आनंद विभोर झाले निळा मणिक्षराचा बुंद लागता पावे ब्रह्मानंद सर्वांना ब्रह्मानंद प्राप्त झाला काला करीती संतजन सवे त्यांच्या नारायण वाटी आपुल्याने जहास्ते भाग्याचा तो पावे येथे लाही शीत लागे हाती दोष देखून त्या पळती निळा मणिक्षराचा बुंद लागता पावे ब्रह्मानंद सर्व गोपाळांना ब्रह्मानंद भगवंताच्या प्रसादानं प्राप्त झाला सर्व आनंदी झाले हा प्रसंग इथपर्यंत सांगायचा असतो पण तो प्रसंग आपण अशा पद्धतीने पाहिलेला आहे पण काला दोघांमध्ये होतो देव आणि भक्तांमध्ये देव कीर्तनामध्ये उभाच असतो फक्त भक्तांना त्यांनी आमंत्रण दिलं पाहिजे मग कोण त्यांनी काल्याचे अधिकारी आहेत म्हणजे वैष्णव निका संभ्रम म्हणून त्यांनी वैष्णवाला दिला पाहिजे निका वैष्णव असला पाहिजे मग निके वैष्णव जर कोण असतील तर ते ज्ञानोबर आहेत तुकोबर आहेत मोठ्या प्रेमानं त्यांचं चिंतन करून पुढील प्रसंग पाहूया हे ज्ञानेश्वर